नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा तुमचं सर स्वागत आहे. मी अंकुश अब्रुक. पहा, आज आपली अंतिमची दुसरी टेस्ट सिरीज आहे. ओके, आणि या दुसऱ्या टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला झालेले जे काही क्वेश्चन्स आहेत, चालू घडामोडीच्या संबंधित जे काही क्वेश्चन्स असतील, त्याचं डीप एक्सप्लेनेशन पाहायचं आहे. आणि त्याच अनुषंगाने त्यामधले झालेले किंवा बाकीचे पुढील ज्या काही एक्झाम्स आहेत त्याला कशा प्रकारचा याचा फायदा होऊ शकतो, या क्लासमध्ये आपण ते डिस्क्राईब करणार आहोत, ते समजून घेणार आहोत. आपल्याला पहा, आपली अंतिमची बॅच आहे, याच्यामध्ये आपल्याला पूर्णच्या पूर्ण गायडन्स, पूर्णच्या पूर्ण प्लॅनिंग गायडन्स केलं जाते. सोबतच आपल्याला आणखी टेस्ट सिरीज सुद्धा आपली लॉन्च होत आहे. ओके, राज्यसेवेची टेस्ट सिरीज सुद्धा, नवीन टेस्ट सिरीज येत आहे. हे सुद्धा एक महत्त्वाची माहिती तुमच्याकरिता आहे, जी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी अवेलेबल असेल. ओके, आता बघा, पेपरला सुरुवात करताना आपले 15 क्वेश्चन्स आहेत, मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो आणि एका एका क्वेश्चनला आपण चांगल्या प्रकारे इलॅबरेट करूया. ओके, चला पहिला प्रश्न घेऊया. या ठिकाणी पहा, काय दिसते आपल्याला, काही महत्वाचे युद्ध सराव दिसतात विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता हे जे युद्ध सराव आहेत, काही महत्वाचे युद्ध सराव आहेत, याच्यात जोड्या लावण्यासाठी प्रश्न आहे. पहिला युद्ध सराव आहे धर्मा गार्डियन. ओके, आता बघा, हा जो धर्मा गार्डियन आहे ना, हा जपानचा युद्ध सराव आहे. जपान सोबत आपण केलेला एक लष्कर युद्ध सराव आहे. ओके, आता याचं जे एडिशन आहे हे 5th एडिशन आहे. दरवर्षी हा युद्ध सराव भारत किंवा जपानमध्ये, एकतर भारत एकतर जपानमध्ये पार पडतो. ओके, एकतर भारत असो एकतर जपानमध्ये, दरवर्षीला. ओके, आता ओळखूक ध्यानात राहणार नाही म्हणून काय करायचं, आपण धर्म प्लस गार्डियन जर आपण ध्यानात ठेवलं, जसं गॅलेक्सी ऑफ गार्डियन नावाचा चित्रपट असतो, तसेच जगाचे किंवा बाकीच्या देशाचे गार्डियन हे इंडियन आहेत असं मानायचं, आणि धर्म धर्माचे संरक्षक किंवा धर्म म्हणजे बौद्ध धर्म असा जर आपण मानला, तर जपानमध्ये हा बौद्ध धर्म आपल्याला दिसून येतो, तर त्याचे संरक्षक अशा प्रकारचा धर्म गार्डियन आपल्याला दिसून येते. तर एकंदरीत शांततेचा पुजारी इंडिया आहे आणि धर्म हा त्या प्रकारचा जपानमध्ये, म्हणून धर्म गार्डियन हा जो मुद्दा आहे हा जपान संबंधित जोडायचा. ओके, दुसरं बघा, तर्कश नावाचा एक युद्ध सराव झालेला आहे. आता तर्कश नावाचा जो युद्ध सराव आहे, तर्कश हा युद्ध सराव साधारणतः कुठे झालेला माहिती आहे का तुम्हाला, अमेरिका आणि भारत यांचा युद्ध सराव आहे, अमेरिकेमध्ये पार पडला. आता याच्यामध्ये NSG कमांडोजनी भाग घेतला होता, नॅशनल सिक्युरिटी गार्ड जे असतात त्यांनी भाग घेतला होता. दहशतवादाच्या विरोधात, मोठ्या प्रमाणात जो दहशतवाद होणार आहे किंवा दहशतवाद होत असतो त्याच्या विरोधात अँटी टेररिझम जो काही ऍक्टिव्हिटीज असतात त्याला मात करण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी, टेररिझम ऍक्ट जे असतात त्यावर नियंत्रण करण्यासाठी हा युद्ध सराव मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेला आहे. ओके, आता बघा, एक सिंपल आहे बोंगो सागर. यावरून तुम्हाला असं वाटतं तुम्हाला बंगाल बिलकुलच लावता येत होता. ओके, तुम्ही जर लावला असेल तर, पेपर जर सोडवला असेल तर, त्यामध्ये बोंगो सागर दॅट इज मीन बंगालचा उपसागर, आणि हा बोंगो सागर आपल्याला बांगलादेश सोबत दिसतो. हा एक सागरी युद्ध सराव आहे, लक्षात घ्या, हा एक लष्करी युद्ध सराव होता, हा एक सागरी युद्ध सराव आहे. आणि अमेरिकेचा जो आहे तर्कश हा एक आपण सांगितलं आता टेररिझम संबंधित आहे. आता एक आणखी पण घ्या, या ठिकाणी आपल्याला काय दिसते, एकता. हा एकता नावाचा जो युद्ध सराव आहे हा साधारणतः मालदीव सोबत झालेला आहे, नौदल सराव आहे. आणि खास करून मालदीव सोबत ध्यानात कसं ठेवायचं की सध्या मालदीवचे आणि आपले रिलेशन जे आहेत हे एकात्मक राहिलेले नाही आहेत. ओके, याच्यामध्ये डिस्प्यूट निर्माण झालेले आहेत, म्हणून एकता त्या प्रकारचा कोणासोबत जोडायचा, मालदीव सोबत जोडायचा. अशा प्रकारचे काही तुम्ही ट्रिक जरी ध्यानात ठेवल्या तरी होऊन जाते, पण बाकीचे सुद्धा युद्ध सराव आहेत त्याला सुद्धा आपल्याला डिस्क्राईब करावं लागते, पाहावं लागते. आता मी या ठिकाणी धर्मा गार्डियन लावून देतो, तारकश अमेरिकेसोबत लावतो, बोंगोसागर लावतो, यानुसार आपलं ऑप्शन नंबर काय होणार, 2 करेक्ट होऊन जाईल. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवला असेल. पण सोबत जर आपण पाहिलं की आपल्या राज्यसेवेच्या पुढच्या एक्झामला हेच नाही आले पण दुसरे आले, तर त्याला कसं डिस्क्राईब करायचं, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती महत्त्वाची आहे. आता मग त्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. आता बा, या ठिकाणी मी याला डिस्क्राईब केलंच आहे. सोबत आपल्याला काय दिसते की पहिला मुद्दा जर आपण पाहिला की आपल्याला हा धर्मा गार्डियन दिसतो. पहा, हा जो धर्मा गार्डियन आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण एक्स्ट्रा समजून घेऊया. काय आहे साधारणतः की 5th एडिशन, याचं हे 5th एडिशन होतं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ही जी आहे ही एक मिलिटरी एक्झरसाइज आहे, लक्षात घ्या. ओके, म्हणजे साधारणतः लष्करी स्वरूपाची एक्झरसाइज आहे. आता या ठिकाणी आणखी काय दिसते की स्टार्ट येत कधी झाली होती, 25 फेब्रुवारीला ही स्टार्ट झाली होती. सोबत आणखी पहा, महाजन फील्ड ही त्या प्रकारची आपल्याला महाजन फील्ड या ठिकाणची फायरिंग रेंज राजस्थानमध्ये ही आखण्यात आली होती, म्हणजे राजस्थानमध्ये फायरिंग रेंज सुद्धा याचं काम झालेलं होतं. धर्मा गार्डियन इज अन ॲन्युअल एक्झरसाइज, ही एक वार्षिक त्या प्रकारची एक्झरसाइज आहे, आणि अशा प्रकारे इंडिया आणि जपानमध्ये ॲन्युअली कंडक्ट केली जाते. अशा प्रकारचा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला धर्मा गार्डियन संबंधित दिसून येतो. इथे तुम्हाला इंडियाचा फ्लॅग दिसत असेल, इथे तुम्हाला जपानचा फ्लॅग दिसत असेल, अशा प्रकारे दोन्हीही युद्ध सराव करत असतात आणि याचा अभ्यास
अभ्यासातून काय होते, एक सशक्त त्या प्रकारची सेना मजबूत होत असते, नवीन प्रकारचं ट्रेनिंग भेटत असते, टेक्नॉलॉजीचं आदान प्रदान होत असते. हे एक महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ओके, आता थोडंसं पुढे जाऊया. आणखी आपल्याला काय दिसतात पहा, की दोन तीन एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी तुमच्यासाठी कलेक्ट केलेले आहेत. आता काही युद्ध सराव आहेत, आणखी सारे युद्ध सराव आपल्याला अभ्यासावे लागतात. जर ते एक्झाममध्ये आले त्या संबंधित कसं करायचं पहा, की एक संप्रीती नावाचा आपल्याला युद्ध सराव दिसतो. आता हा प्रश्न मी तुम्हाला आताच सांगतो की संप्रीती नावाचा, संप्रीती याचा अर्थ भारत आणि बांगलादेश करायचं आहे तुम्हाला, साधारण लक्षात घ्या. आपली म्हणजे आपलाच जो देश आहे, आपली जी प्रीत आहे ही कोणासोबत जुळलेली आहे, बांगलादेश सोबत. कारण बांगलादेश हा आपला आधीचाच भाऊ आहे, लक्षात घ्या, जो 1947 ला वेगळा झाला होता. म्हणून संप्रीती ही बांगलादेश सोबत करायची. ओके, सोबत पहा, मित्र शक्ती, आपला मित्र कोण आहे. आता प्रीती म्हणजे प्रेम, प्रेम कोण आहे, बांगलादेश. ओके, हा, आणि भारत आणि पाकिस्तान, भारत शत्रू आपला कोण आहे, पाकिस्तान आहे. ओके, प्रेम बांगलादेश आहे, शत्रू पाकिस्तान आहे, आणि मित्र जो आहे, मित्र श्रीलंका आहे. उदाहरणार्थ इथे आपल्याला ध्यानात ठेवायचं, मित्र हा श्रीलंका आहे, म्हणून काय करायचं, मित्र शक्ती ध्यानात ठेवायचं. ओके, कळलं का तुम्हाला, प्रीती कोण आहे, बांगलादेश. ओके, त्याच्यानंतर मित्र कोण आहे, श्रीलंका आहे, शत्रू तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, मला नाव घ्यायचं काम नाही. ओके, आता इथं पहा आपल्याला आणखी काय दिसते, इथे दोन तीन युद्ध सरावाचे नाव आणखी दिसतील तुम्हाला. फक्त काय असते, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, पाठही करावं लागेल तुम्हाला. काही काही याच्या ट्रिक बनतील, काही काहीच्या नाही बनतील. ओके, इथं बघा काय दिसते, स्लाइनेक्स. ओके, स्लाइनेक्स हा सुद्धा भारत श्रीलंकेचा आहे, हा एक पाठ करून घ्याल, स्लाइनेक्स. ओके, चला, त्यानंतर मैत्री व्यायाम. आता पहा या ठिकाणी ती मैत्री वेगळी, ही मैत्री वेगळी. म्हणजे मैत्री इथं काय दिलं आहे, मैत्र शक्ती दिलेली आहे, इथं पॉवर दिलेली आहे, लक्षात घ्या. इथं फक्त मैत्री दिली आहे, तर आपला जो मित्र आहे, फक्त मित्र असं जर दिलेला आहे आपण, तो थायलंड करायचा. आपल्याला मित्र शक्ती जी दिलेली आहे ही मात्र श्रीलंका करायची. ओके, तर हा थायलंड आपल्याला दिसून येतो. सोबत पहा या ठिकाणी ख्याम त्या प्रकारचा भारत, भारत आणि थायलंड याच्यामध्ये दिसून येतो. आणि एक वज्र प्रहार, विद्यार्थी मित्रांनो वज्र प्रहार सर्वात महत्वाचा आहे. प्रहार हा शब्दच आपल्याला माहित आहे, वज्र प्रहार हा अमेरिकेसोबत तुम्हाला करायचा आहे. अमेरिकेसोबत आपला वज्र प्रहार नावाचा युद्ध सराव होत असतो. युद्ध अभ्यास सुद्धा आपला अमेरिकेसोबत होत असतो. साधारणतः युद्धाचा अभ्यास किंवा वज्र प्रहार याला एकाच नावात करूया आपण, वज्र प्रहार युद्ध अभ्यास कोणासोबत झाला, अमेरिकेसोबत होत असतो. अशा प्रकारे हे नावं तुम्हाला या ठिकाणी काय दिसतात, क्लिअर दिसून येतात. ओके, किंवा आणखी समजा आणखीनही या संबंधित जर कोणते नाव आले तर तुम्हाला आणखीनही ते ध्यानात ठेवावं लागतील. इथे बघा थोडेसे आणखी आपण काय करूया, डिस्क्राईब करूया. जर आपण पाहिलं तर वरुण व्यायाम. आता पहा वरुण म्हणजे काय, वरुण म्हणजे पाऊस. ओके, साधारणतः तर वरुण हा जो युद्ध सराव आहे हा भारत आणि श्रीलंके भारत आणि फ्रान्स सोबत होता आपला. ओके, फ्रान्स हा अत्यंत महत्वाचा देश आहे. सोबत आणखी काय आहे, गरुड. आता एकच नाव ध्यानात ठेवून घ्यायचं आहे, वरुण गरुड. ओके, वरुण गरुड हे दोन्ही आकाशात राहणारे त्या प्रकारचे आहेत. आणि फ्रान्स हा त्या प्रकारचा आपल्याला दिसून येतो, त्यामुळे फ्रान्स याला वरुण गरुड ध्यानात ठेवायचं. त्यानंतर आहे धर्म संरक्षण. पहा पुन्हा मी मला असं वाटतं बोललो होतो की धर्म गार्डियनच्या वेळेला मी बोललो होतो की जपानसाठी आपल्याला हे नावं दिसून येतात. जसा धर्म पुन्हा आला, धर्म पुन्हा आला, अंडरलाईन करायचं जपान, जसं धर्म गार्डियन होतं त्याचप्रमाणे. ओके, त्याच्यानंतर पहा जिमेक्स पुन्हा आला आहे, जी फॉर जपान अँड जिमेक्स म्हणूनच त्या प्रकारचं जी फॉर जपान, दॅट इज अ इंडिया अँड जपान. ओके, हे ध्यानात ठेवायचं. सूर्यकिरण, विद्यार्थी मित्रांनो हा सर्वात महत्वाचा आहे, की जसे आपल्या आजूबाजूचे देश आपण पाहिले, बांगलादेश पाहिला, श्रीलंका पाहिला, ओके, त्याचबरोबर मित्रशक्ती पाहिला, तसाच एक सूर्यकिरण की नेपाळ जो आहे हा आपल्या डोक्यावर बसलेला आहे. ओके, म्हणजे साधारणतः भारताच्या कळेवर बसलेला आहे, वरच्या भुजेवर बसलेला आहे, त्यामुळे सूर्यसुद्धा हा भुजेवर असतो. अशा प्रकारचा जो काही जपान आहे हा सूर्यकिरण ध्यानात ठेवायचा. सूर्यकिरण म्हणजेच काय, नेपाळ जगातील एकमेव हिंदू देश होता, परंतु आता तो सुद्धा सेक्युलर देश झालेला आहे, नेपाळ तुम्हाला दिसून येईल. ओके, आता इथं बघा जगातील फार मोठा पॉवरफुल देश आहे सिंगापूर, याचे नाव जरा चर्चेत आहेत, फार चर्चेत असणारा इंटरनॅशनल देश आहे सिंगापूर. सी फॉर सिम्बॅक्स. ओके, सी फॉर सिम्बॅक्स. ओके, असं ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला, सिंगापूर फॉर सिम्बॅक्स आणि भारत ध्यानात ठेवायचा. ओके, जसं आपण इथे पाहिलं होतं जिमेक्स, जी फॉर जपान आणि इथे भारत ध्यानात ठेवलं होतं, सेम आपल्याला या ठिकाणी तशाच प्रकारचा मुद्दा बघायचा आहे. ओके, हरकत नाही. त्यानंतर पहा
इथे ऑस फॉर ऑस्ट्रेलिया, मग आता इथे ऑसिंडेक्स दिसून राहिला तुम्हाला ऑस फॉर ऑस्ट्रेलिया आणि क्लिअर आहे. असे प्रश्न सहसा चुकत नाहीत, परंतु हेच येणार असं नाही आहे. इंडो थाई कॉर्पोरेट, आता इथं त्या प्रकारचं कॉर्पोरेट दिलं आहे. इंडो थाई म्हणजेच काय? थायलंड आहे. मला असं वाटतं हे माझ्याकडून काहीच चुकणार नाही, कारण हे तर आपण पाठच करून घेतलेलं आहे. धर्म आपल्या पाठच झालेला आहे. जी आपल्याला माहित आहे, सूर्यकिरण तुमच्या डोक्यात बसलेला आहे. सूर्यकिरण म्हणजे नेपाळ काय, सी म्हणजे काय तर सिंगापूर, आणि ऑस म्हणजे काय तर ऑस्ट्रेलिया, आणि इथं त्या प्रकारचं थाई म्हणजे काय तर दॅट इज मीन भारत. भारत आणि थायलंड हे महत्वाचे भारतासोबत होणारे युद्ध सराव आहेत. आणखीन एक दोन त्या प्रकारचे एक्स्ट्रा असतील तर आपण या ठिकाणी समजून घेऊया. म्हणजे काय होते की झाल्यासारखं वाटलं पाहिजे की नाही सर आपले सराव झाले. ओके, महत्वाचे. आता कोंकण पा, कोंकण हा भारताच्या ब्रिटन सोबत जुळलेला आहे. कोंकण हा कसा आहे, भारताचा जो कोकणाचा भाग आहे तो आपण कोणासोबत जोडलेला आहे असं समजायचं की बाबा ब्रिटन सोबत जोडलेला आहे. ओके, नेक्स्ट इंद्रधनुष्य, हे दोन ध्यानात ठेवा. कोंकण आणि इंद्रधनुष्य हे ब्रिटन सोबत जोडायचे आहेत. ब्रिटन म्हणजे इंग्लंड. ओके, आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला इंद्रधनुष्यामध्ये सुद्धा सात रंग असतात आणि कोकणात सुद्धा सात जिल्हे आहेत. ओके, एकंदरीत जर पाहिलं तर सात सात. ओके, आणि सातही याला आपल्याला कोणासोबत करायचं आहे, ब्रिटन सोबत करायचं आहे, कोंकण आणि इंद्रधनुष्य. ओके, नेक्स्ट त्यानंतर प्रबल, प्रबल दोस्तिक. ओके, आता या ठिकाणचे काही हिंदी नावं येतात विद्यार्थी मित्रांनो. हिंदी नावं आले की समजून घ्या कोणती तरी मुस्लिम कंट्री आहे जी रिप्रेझेंट करत आहे अशा नावांना. ओके, आता कोणती नक्की करत आहे ते आपल्याला फक्त पाठ करावं लागेल. प्रबल दोस्तिक जो आहे हा आपला कझाकिस्तान सोबत आहे, ध्यानात ठेवा, कझाकिस्तान. ओके, आणि जो खंजर आहे हा मला वाटते मागच्या वेळेला विचारला सुद्धा होता, खंजर हा कोणासोबत आहे, किर्गिस्तान आहे. ओके, के फॉर खंजर अँड के फॉर किर्गिस्तान. ओके, असंही ध्यानात ठेवू शकता. इथे मात्र तुम्हाला हे दोस्त जो आहे आपला, जो दोस्त आहे जसा मित्रत्व होता तसा दोस्त कोण आहे, कझाकिस्तान आहे. ओके, मित्र माहित आहे, शत्रू माहित आहे, प्रीती माहित आहे. ओके, तसाच एक दोस्त ध्यानात ठेवा, आपला दोस्त कोण आहे, दोस्त आहे आपला कझाकिस्तान. ओके, पुढे वरुण आणि गरुड, हे मला असं वाटतं आता वरते झाले होते त्यामुळे आपण याला ऑलरेडी पाहिलेलं आहे. वरुण आणि गरुड दॅट इज मीन कोण, फ्रान्स. ओके, आता प्रश्न जर आला तर होता होईपर्यंत चुकायला नको, अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण मॅनेज करायचं आहे. ओके, चालेल. चला मग आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया जेणेकरून आपल्याला तो प्रश्न व्यवस्थित कळेल. ओके, चला सेकंड प्रश्न पहा काय आहे. या ठिकाणी जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपला हा प्रश्न संपलेला आहे. मग सेकंड प्रश्न आपल्याला काय दिसते, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, समजून घेऊया. काय प्रश्न आहे पहा, की नारी शक्ती अधिनियम या ठिकाणी दिलेला आहे. नारी शक्ती, मी पेन थोडासा बदलून घेतो पहा, हा नारी शक्ती अधिनियम संदर्भात खालील विधानांचा विचार करा. आता ही विधानं आपल्याला मल्टीलाइनरमध्ये दिलेली आहे, तुम्हाला पेपर मस्त दिसत असेल तर फारच छान. आणि या ठिकाणी आपण काही या संबंधितचे मुद्दे पाहणार आहोत. ओके, आता पहा, आपल्याला दिसते की संसदेमध्ये इथं विचारलेलं काय, काही विधानं दिलेली आहेत. पहिलं डायरेक्ट हे वाचून घ्यायचं, वरील विधाने योग्य असणाऱ्या विधानांचा पर्याय निवडा. ओके, आता योग्य असणाऱ्या विधानांचा पर्याय तुम्हाला निवडायला सांगितलेला आहे आणि तो प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. मला फार डिस्क्राइबली या ठिकाणी हे सांगायचं आहे तुम्हाला. ओके, पा, पहिला मुद्दा काय दिसते की संसदेच्या नवीन इमारतीमध्ये सादर होणारे हे पहिले विधायक आहे. बिलकुल 100% हे संसदेच्या 19 सप्टेंबरला हे विधायक मांडलं विद्यार्थी मित्रांनो, ध्यानात ठेवा. तसं 18 सप्टेंबरला मांडलेलं आहे. ओके, त्यानंतर हे लोकसभेत राज्यसभेत 20 सप्टेंबर 21 सप्टेंबर पर्यंत फार गाजलेलं आहे. ओके, आणि हे जे विधायक आहे हे नारी शक्ती म्हणजे काय, स्त्रियांना 33% आरक्षण जे काही राजकारणात द्यायचं आहे त्या संबंधित आहे. राजकीय घडामोड, तुम्हाला ब्रॅकेट माहित असलं पाहिजे की ही राजकीय घडामोड आहे भारताची, ज्यामध्ये आपल्याला अशा प्रकारची मुद्दे दिसून येतात. काय म्हटलं आहे की संसद, नवीन संसद आपली तयार झाली, त्या नवीन संसदेत मांडले गेलेले पहिले विधायक कोणते आहे, तर कोणते आहे, नारी शक्ती वंदन अधिनियम हे आहे. ओके, पुढे बोलूया. लोकसभेत हे विधायक बाजूने 440 मते होती तर 5 मते विरोधात होती. या दोघांनाचंही मी खंडन करतो, ध्यानात ठेवा. का बरं मी या दोघांचंही खंडन करणार, एकंदरीत पहा, हे जे विधायक मांडलेलं आहे, हे जे विधायक मांडलेलं आहे ना, हे साधारणतः एक संशोधन आहे. संशोधन पहा, कितव्या नंबरचं संशोधन आहे, 128व्या नंबरचं संशोधन आहे. ओके, आणि 128व्या नंबरचं संशोधन मांडल्यानंतर एकूण लोकसभेमध्ये पूर्णच्या पूर्ण आपल्याला याच्यावर रिसर्चच करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ध्यानात ठेवा. बिलकुल रिसर्च करून त्या प्रकारचा स्टडी जर केला तर नक्की समजेल. या ठिकाणी 543 एकूण लोकसभेचे सदस्य आहेत. ओके, आता 543 पैकी लक्षात घ्या
543 पैकी साधारण आपल्याला काय दिसतात की दोन एकंदरीत जर पाहिलं तर 454 बहुमतात भेटलेले आहेत. 400 म्हणजे काही प्रेझेंट असतील त्यापैकी 454 या काही जे काही अधिनियम झाला होता त्याला बहुमतामध्ये होकार दिलेला आहे आणि दोघा जणांनी विद्यार्थी मित्रांनो याचं नकारात्मक वोट दिलेलं आहे. अशा प्रकारे इथे जी आकडेवारी केलेली आहे यांनी ही आकडेवारी चुकीची आहे. 440 नाही, इथं पाहिजे 454 आणि इथे त्या प्रकारचं 5 जागी काय पाहिजे, 2 पाहिजे. त्यामुळे हे विधान मी काय करणार, चुकीचं करणार. ओके, हे मला नाही वाटत बरोबर म्हणून मी याला चुकीचं करणार. ओके, आता बा या विधायकासंबंधी आणखी माहिती आपल्याला पाहिजे आहे पण पहिले प्रश्न पाहून घेऊया. ओके, सोबत पुदुचेरी आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांना विधायक लागू होणार नाही. मी विद्यार्थी मित्रांनो क्लिअर करतो या ठिकाणी अशा प्रकारचे कोणतेच विधान या विधायकामध्ये क्लिअरच केलेलं नाही आहे. ध्यानात ठेवा. ओके, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. यांनी मात्र एक गोष्ट क्लिअर केलेली आहे, कलम 339(a) नुसार. ध्यानात ठेवा, हे कलम कोणाचं असते, हे कलम दिल्ली विशेष क्षेत्र जे काही आपली कॅपिटल आहे त्या संबंधित दिलेलं आहे. मग आता कलम 339(a) जर आपण गेलो तर आपल्याला दिसते की हे त्यासाठी सुद्धा लागू असेल, 33% आरक्षण त्या विधानसभा आणि लोकसभेला सुद्धा लागू असेल हे आपल्याला दिसून येते. पण या संबंधित नसेल की असेल हा मुद्दा बोलण्यात आलेला नाही आहे, त्यामुळे आपण इथे याला क्लिअर करणार नाही, हे विधान आपण इथे चुकीचं मानणार. ओके, पहा 1996 पहिल्यांदा महिला आरक्षण विधायक संसदेत मांडण्यात आले होते. या ठिकाणी आपण क्लिअर करूया की हो या ठिकाणी एक करेक्ट आहे की 1996 असे विधायक, या विधायक काय आहे नेमकं काय या विधायकामध्ये, या विधायकामध्ये 1996 हे विधायक मांडले होते HD देवी गौडा. ध्यानात ठेवा, 1996 मांडले HD देवी गौडा यांच्या काळामध्ये हे विधायक आपल्याला मांडलेले दिसून येते. ओके, असंच नाही आहे हे विधायक HD देवी गौडांच्या काळात मांडले 1996, त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सुद्धा हे विधायक 1998 मांडण्यात आले विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यावेळेला आपण जर ध्यानात ठेवलं ना तर साधारणतः आपल्याला काय दिसते, 81 हा क्रमांक ध्यानात ठेवा की देवी गौडांनी जे मांडलं होते घटनादुरुस्ती विधायक कितव्या क्रमांकाचे होते, 81 होते. ओके, आणि या ठिकाणी हे विधायक कितव्या क्रमांकाचे आहे जे मांडलेले आहे, सध्या 128 क्रमांकाचे आहे जे पारित सुद्धा झालेले आहे आणि आपल्याला घटनादुरुस्ती सुद्धा दिसते 106. ओके, अशा प्रकारे साधारणतः हे विधायक आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता मुद्दा काय येतो की लोकसभेमध्ये हे पारित सुद्धा झाले. ओके, मग हे विधान बरोबर आहे का, करेक्ट आहे, हे करेक्ट आहे, मग याचा अर्थ उत्तर काय होणार आपलं, 3 AD काय योग्य. पण आणखीन सुद्धा आपल्याला याचे मुद्दे पाहिजे आहेत की या संशोधनाने ही जी घटनादुरुस्ती आहे 106 घटनादुरुस्ती जी आपल्याला दिसून राहिली, या घटनादुरुस्तीमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या कलमांमध्ये बदल करण्यात आला, ध्यानात ठेवा. ओके, कोणत्या कोणत्या कलमांमध्ये बदल झाला असेल, तर कलम 339(a) हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. या ठिकाणी आपल्याला काही मी डिस्क्राईब केलं का पाहूया, पाहिजे आपण थोडंसं समजून घेऊया की मंगळवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी केंद्रीय कायदा मंत्री आणि न्यायमंत्री नाव होतं अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेत महिलांना 1/3 जागा राखीव ठेवण्याचे विधायक मांडले आणि बुधवारी 20 सप्टेंबर रोजी हे विधायक संसदेच्या चर्चेस आणण्यात आले. ओके, आणि हे विधायक एकमताने मंजूर करण्यात आलेले आहे, म्हणजे दोन विरोधात त्या प्रकारचे गेले होते दोन मतं. विधायकामुळे महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे, अशा प्रकारे हे नारी शक्ती विधायक आपल्याला दिसून येते. ओके, आणखी थोडंसं जर पुढे गेलो तर मला या ठिकाणी बरेचसे मुद्दे दिसून येतील. पहा की आपण जर पाहिलं तर हे या विधायकामध्ये नेमक्या काय काय संशोधनात्मक गोष्टी आहेत ज्यावर आपण रिसर्च करणार आहोत, हा रिसर्च असा आहे की आरक्षित जागांपैकी 1/3 जागांना आता महिलांना आरक्षण होणार. ओके, त्याच्यामध्ये काही नाही आहे. तर सध्या 131 जागांना SC आणि ST यांच्यासाठी राखीव आहेत. आता बा कलम 330 हे एक तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, आपण जर गेलो तर आपल्याला आरक्षण दिसून येते कलम 330 कलम 331. आता हे 331 मध्ये अँग्लो इंडियन गेलं त्यामुळे याला ध्यानात ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. कलम 331 कलम 332 आणि कलम 333 अशा प्रकारचे कलम दिसतात. हा जो बदल आहे हा कलम 330 मध्ये एक ए नावाचा क्लॉज टाकण्यात आला, म्हणजेच काय करण्यात आलं, कलम 330 ए नावाचा क्लॉज टाकण्यात आला. कलम 339(a)
मध्ये त्या प्रकारच्या सुधारणा करण्यात आल्या. ओके, त्याचबरोबर आपल्याला काय दिसते, कलम 332 मध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत. म्हणजेच लोकसभेसाठी सुद्धा विधानसभेसाठी सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत, असं हे एक महत्त्वाचं विधायक आहे. आता यानं काय होणार विद्यार्थी मित्रांनो, जे आरक्षण आहे, जसं आपल्याला कलम 330 मध्ये आरक्षण दिलेलं आहे, या आरक्षणाच्या ज्या महिलांच्या जागा होत्या त्या आता या ठिकाणी वाढतील. होणार काय पहा, सध्या 131 आपण जर पाहिलं तर भारतामध्ये सध्या किती 131 SC आणि ST साठी राखीव जागा आहेत. त्यापैकी जवळपास 43 जागा महिलांसाठी राखीव असतील, तर 43 जागांची गणना सभागृहातील महिलांसाठी राखीव असलेल्या एकूण जागांपैकी एक भाग म्हणून केली जाईल. मी तुम्हाला या ठिकाणी थोडंसं डिस्क्राइबली सांगणार की बाबा याचा अर्थ कसा आहे की 181 जागांपैकी 138 जागा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांना खुल्या असतील. म्हणजे पहिला जो आकडा होता आपला, पहिला जो आकडा होता हा अत्यंत कमी आकडा होता. पा, जागतिक लेवलवर मी काय म्हणतो, सध्या जर आपण थोडंसं गेलो तर आपल्या एकूण जागांपैकीचा आकडा पाहूया. ओके, महिलांसाठी मी तो इथं त्या प्रकारचा जो रिपोर्ट मांडत आहे तो व्यवस्थित समजून घ्या की महिला संसद ज्या होत्या आपल्याकडे त्या होत्या सध्या 82. किती होत्या? सध्या 82 महिला सांसद ज्या आहेत ना त्या सध्या 82 होत्या. आणि आता या आरक्षणामुळे महिला सांसद किती होतील? 181 महिला सांसद एकंदरीत होतील. आणि मग होते कसं की एकंदरीत पहा याचा अर्थ किती होणार, 181 आकडा वाढेल. म्हणजे 82 वरून महिलांची संख्या डायरेक्ट 181 होईल. आता टक्केवारीनुसार विचार करूया की आपल्या आजच्या राजकारणात महिलांना किती टक्के त्या प्रकारचा सहभाग दिलेला आहे, राज्यसभेत म्हणा की लोकसभेत म्हणा. तर लोकसभेमध्ये विद्यार्थी मित्रांनो महिलांचा जो सहभाग होता हा सध्या फक्त 15% होता. परंतु या विधेयकामुळे हा सहभाग किती वाढणार आहे माहिती आहे का तुम्हाला? 33%. ऑब्व्हियसली 33% महिला होतील. आता थोडासा विचार आपण ग्लोबल लेवलचा करू. इंटरनॅशनल लेवलवर जर आपण राजकीय गोष्टी पाहिल्या तर इंटरनॅशनल लेवलवर राजकीय स्वरूपामध्ये आपल्याला जगामध्ये ग्लोबल महिलांचा सहभाग किती दिसतो साधारणतः, तो दिसून येतो साधारणतः 24% पर्यंत. म्हणजे 24% पर्यंत हा सहभाग दिसून येतो. आणि आता जो सहभाग आहे भारताचा सहभाग होणार 33%. म्हणजे जगाच्या ग्लोबल सर्वेपेक्षाही भारताचा जो महिलांचा नारी शक्ती सन्मान होणार हा मोठा होणार, महिलांचा सहभाग अशा प्रकारचा वाढणार, हे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी दिसून येते. 24% जागतिक लेवलवर महिलांचा सहभाग आहे, भारतामध्ये 33% होईल. हे एक महत्त्वाचं विधायक या ठिकाणी आहे. ओके, आणखी बा आपण जर पाहिलं तर साधारणतः राज्यसभेमध्ये महिलांचा सहभाग आपल्याला 14% हा एवढा दिसून येतो. तो सुद्धा आपल्याला 33% राज्यसभेमध्ये तर आरक्षण नसतेच. ओके, त्याच्यामुळे त्या भागामध्ये आपण त्या प्रकारचं या ठिकाणी सांगणार नाही. ओके, तर एकंदरीत आपल्याला अशा प्रकारचा मुद्दा दिसून येतो. तर हे एकंदरीत आहे 300 कलमामध्ये. कोणत्या कलमांमध्ये बदल करण्यात आला? 330 कलमांमध्ये, 339 कलमामध्ये, 332 कलमामध्ये, 334. आता एक गोष्ट पहा, 332 कलमामध्ये कोणासाठी? विधानसभेसाठी. विधानसभेमध्ये सुद्धा हे आरक्षण लागू असेल. ओके, क्लिअर आहे. त्याच्यानंतर पहा 334 मध्ये कोणासाठी? 334 हे टाकण्यात येईल. 334 मध्ये याची जी मुदत आहे ही किती वर्षात ठेवण्यात आली आहे? 15 वर्षाची मुदत ठेवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, 15 वर्षाची मुदत. आणि ही मुदत वाढीव स्वरूपाची असेल. जसं पहिले आरक्षण 10 वर्षाचं होतं, वाढत गेलं घटनादुरुस्ती करून, सेम याची मुदत किती ठेवण्यात आली आहे? 15 वर्षाची मुदत या आरक्षणाची ठेवण्यात आलेली आहे. अशा प्रकारे हा आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न दिसत होता जो आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, फार व्यवस्थित प्रकारे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता एक गोष्ट आणखी सांगतो की हे जे मागणी आहे ही स्वातंत्र्याच्या पूर्वी पण झालेली होती. ओके, ही सरोजिनी नायडू आणि आपल्याला काय दिसते बेगम हे नाव ध्यानात ठेवायचं, बेगम शानवाज यांनी 1931 मध्ये अशा प्रकारची जी मालकी आहे, जी माहिती आहे, जी काही इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी मांडलेली होती पंतप्रधानांसोबत की महिलांना सुद्धा काय असलं पाहिजे, आरक्षण असायला पाहिजे. आणि 1996 मध्ये तसं पहिलं विधेयक मांडलं होतं. खूप वेळा विधेयक मांडलेलं आहे, 2008 मध्ये सुद्धा मांडलं होतं. काही कारणास्तव ते पारित झालं नाही, पण आज मात्र पारित झालं. ध्यानात ठेवण्याच्या गोष्टी काय आहेत? 128 विधायक आहे आणि घटनादुरुस्ती आपल्याला नंबर ध्यानात ठेवणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे आपला हा दुसरा प्रश्न संपला. त्याच्यानंतर जर आपण पुढच्या प्रश्नाकडे ओढूया, पुढचा प्रश्न काय म्हणते पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिसते की साधारणतः हा एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. तिसरा प्रश्न आहे आपला विद्यार्थी मित्रांनो की राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ओके, समजून घ्या, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.
नेस्ला संबंधित प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे की हा जो विधी आयोग आहे, पाहता हा जो विधी आयोग आहे, राष्ट्रीय सेवा विधी आयोग जो आहे आपला, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, याचे कार्यकारी अध्यक्ष आपल्याला कोण आहेत, तर सध्या झालेले आहेत संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजीव खन्ना हे अध्यक्ष झालेले आहेत. ओके, आता एकंदरीत आपण या ठिकाणी काय पाहूया की याचा वाप म्हणजे हे नेमकं त्या प्रकारची संस्था काय काम काय करते. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला एक आयोग दिसून येतो, जरा तुम्हाला स्पष्ट या ठिकाणी दिसत असेल, पहा, नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी, ज्याला आपण साधारणतः लीगल अथॉरिटी मध्ये, हाच आयोग आपल्याला काय दिसते की राष्ट्रीय विधी सेवा ओके प्राधिकरण, त्याचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत, दॅट इज मीन, तर हे बनलेले आहेत न्यायमूर्ती खन्ना. ओके, त्यामुळे हे उत्तर आपण लिहिलेलं आहे. आता पहा, हा काय दिसतं आपल्याला, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण काय आहे, या ठिकाणी नेल्सा दिसून येते. ओके, आता याची स्थापना जी आहे ही नोव्हेंबर 1965 मध्ये झाली, हा एक मुद्दा तुम्हाला ध्यानात ठेवायचा, याची स्थापना नोव्हेंबर 1995 मध्ये झाली होती, चुकीनं 65 निघाला असेल. पहा, रोजी विधी सेवा त्या प्रकारची झाली. त्यानंतर या प्राधिकरणाचा जो कायदा आहे तो 1987 मध्ये पारित झाला होता, आणि अशा प्रकारे हा एक आयोग आला. आता तुम्हाला हे समजलं पाहिजे की या आयोगाचं नेमकं कार्य काय आहे. पहा, ओके, या आयोगाचे मुख्य कार्य काय आहे, सर्वांना मोफत न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारची धारणा याची आहे की न्यायापासून दूर कोणीच राहिला नाही पाहिजे, मग न्याय प्रत्येकाला मिळावा यासाठी 1987 मध्ये हे प्राधिकरण उभं करण्यात आलं. ओके, 1995 मध्ये आपल्याला काय दिसते, याची स्थापना करण्यात आली, आणि अशा प्रकारे आज त्याचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत, जस्टिस खन्ना बनलेले आहेत. ओके, आणि पुढे जर मी या ठिकाणी गेलो तर मला काय दिसते की याच संबंधित जर थोडेसे मुद्दे पाहिले तर आपल्याला हे जे जस्टिस खन्ना आहेत यांच्याबद्दल थोडंसं पाहूया की न्यायमूर्ती जस्टिस खन्ना हे 2004 मध्ये दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेशासाठी स्थायी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलेले होते. ओके, हे आहेत आपले न्यायमूर्ती खन्ना, ध्यानात ठेवायचे. ओके, 2005 मध्ये काय झालं, दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून सुद्धा त्यांची पदोन्नती झाली, आणि 2006 मध्ये त्यांना कायमस्वरूपी न्यायाधीश बनवण्यात आले. ते सध्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. ओके, आणि तुम्हाला माहितच आहे सर्वोच्च न्यायालयाचे सध्या असलेले आपले धनंजय चंद्रचूडजी हे सरन्यायाधीश आहेत. ओके, त्यांच्याच अंडरमध्ये काम करतात आणि यांचीच वर्णी लागलेली आहे. आता थोडंसं जर आणखी यांच्याबद्दल आपण माहिती पाहिलीस तर दिल्ली आंतरराष्ट्रीय लवादाशी सक्रिय यांचा सहभाग होता. ओके, लवाद यांच्यासोबत, आणि 18 जानेवारी 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नत झाले. 2024 किंवा 2025 पर्यंत हे पदावर असू शकतात. होऊ शकते उद्या तुम्हाला एक नाव ऐकायला येईल की धनंजय चंद्रचूड यांच्या नंतरचे जे काही 51 आपले CJ आहेत ते असू शकतात खन्नाजी, त्यामुळे यांचं नाव तुम्हाला भविष्यात सुद्धा ऐकायला मिळेल, त्यामुळे व्यवस्थित ध्यानात ठेवायचं. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हा मुद्दा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा दिसून येतो. आता प्राधिकरणाच्या बाबतीत तर आपण बोललोच. ओके, थोडंसं आणखी पाहून घेऊया की बाबा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची जी काही स्थापना आहे ती आपण ऑलरेडी पाहिलेली आहे, पण काय आहे, अंतर्गत समाजातील दुर्बल घटकांना मोफत विधी किंवा न्याय मिळण्यासाठी यासारखं एक विधा हे असते, प्राधिकरण असते, आणि ते आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ओके, आता अशा प्रकारची माहिती जी काही इम्पॉर्टंट माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता पुढे जर आपण पाहिलं तर या प्रश्नामध्ये आणखी गोष्ट पहा की तुम्हाला काही ऑप्शन्स दिलेले आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला BR गवई नावाचा एक ऑप्शन दिसते, आपलं उत्तर तर सापडलं आपल्याला, उत्तर आहे आपलं संजीव खन्ना. ओके, न्यायमूर्ती संजीव खन्ना, पण या ठिकाणी गवई नावाचं दिसतं लक्षात घ्या. आता हे कोण आहेत लक्षात घ्या, हे भूषण गवई आहे. ओके, भूषण गवई यांचं ऑप्शनमध्ये नाव दिसत आहे. मी तुम्हाला यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो की हे जे आहेत हे आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या न्यायाधीश आहेत. ओके, हे साधारणतः पूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. ओके, यांचं जे हे जे आहेत हे रासू गवई, जर तुम्ही नाव ऐकलं असेल. ओके, रासू गवई फार मोठे खासदार राहिलेले आहेत, माजी खासदार आपले. ओके, रिपाईचे, तर हे रासू गवई यांचे पुत्र आहेत लक्षात घ्या. ओके, रासू गवई यांचे काय आहेत, पुत्र आहेत. ओके, आणि हे अमरावतीचे आहेत, हे सुद्धा ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला की बाबा हे कुठले आहेत, हे अमरावतीचे आहेत. रासू गवई सुद्धा अमरावतीचे होते, आणि अशा प्रकारे आपल्याला आज राजेंद्र गवई त्यांचे ब्रदर आहेत जे साधारणतः राजकीयामध्ये सक्रिय आहेत, पण हे न्याय व्यवस्थेत आपल्याला जाताना दिसून येतात, आणि अशा प्रकारे हे एक नाव इथं दिसतं तुम्हाला. नितीश कुमार तुमच्या ओळखीचं नाव आहे, बिहारचे मुख्यमंत्री, एक नाव या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला
होता शीलवर्धन सिंग. लक्षात घ्या, शीलवर्धन सिंग सध्या जर आपण पाहिले तर औद्योगिक संरक्षण बलाचे काय आहेत, संचालक आहेत. ओके, किंवा या ठिकाणी ते प्रमुख आहेत, हे शीलवर्धन सिंग. अशा प्रकारे आपल्याला एकंदरीत हा प्रश्न दिसून येतो की आपल्याला याचे अध्यक्ष कोण दिसतात, संजीव खन्ना. हरकत नाही, पुढे बोलूया. त्यानंतर बा विद्यार्थी मित्रांनो, 39 नंबरचा प्रश्न आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. खालील विधाने विचारात घ्या, जागतिक भूक निर्देशांक 2023 संबंधित आहे. ओके, आता भूक निर्देशांक म्हणजे काय, ग्लोबल हंगर इंडेक्स. ओके, ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजेच जागतिक जो स्ट्रक्चर आहे त्या जागतिक स्ट्रक्चरवर जगामध्ये खूप मोठा भुकेचा प्रॉब्लेम आहे. ओके, त्यामध्ये भारताची स्थिती कशा प्रकारची आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. पहा, पहिला मुद्दा काय दिसतोय आपल्याला, पहिले तर पाहू आपण योग्य विधान विचारायला सांगितलेले आहे, पर्याय निवडायचा आहे. आता पहा, 2023 निर्देशांकामध्ये भारताचा 121 क्रमांक आहे असा एक मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. दुसरं दिसतंय की 2022 मध्ये भारताचा क्रमांक 107 स्थानावर होता. आणि तिसरा दिसतो की भारतातील भुकेची तीव्रता ही अतिशय गंभीर म्हणून वर्गीकृत केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय विचारलं या ठिकाणी, योग्य विधान ओळखायचं आहे. ओके, आता बघा, 2023 मध्ये जर आपण भारताचा क्रमांक पाहणार, डिस्क्राइब करून घेऊया. ओके, तर 2023 मध्ये तुम्हाला इथं काय दिसते की भारत जर पाहिलं तर 2023 या निर्देशांकामध्ये कुठं वाढलेला आहे. पहा, साधारणतः आपल्याला दिसते की बाबा 2023 मध्ये हा जो ग्लोबल हंगर इंडेक्स आला यामध्ये भारताचा क्रमांक 111 स्थानावर दिसतो. कितव्या, 121 नाही, एक्झाम मध्ये काय केलेलं आहे, ज्या व्यक्तीने पेपर सेट केलेला आहे त्यांनी 121 टाकलेला आहे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. ओके, सेम आयोग सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी करणार जेणेकरून तुम्ही कुठेतरी घसरणार, आणि ती स्थिती आपल्याला टाळायची आहे. ही स्थिती कशाने टाळली जाईल, परफेक्शन आणून. ओके, आता भारताचा 111 नंबर आहे. ऍक्च्युअल मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसते, घसरत आपला जो स्कोर आहे हा किती दिसतो, 28.7 एवढा भारताचा स्कोर आपल्याला दिसून येतो. आणि हा 28.7 सुद्धा तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे 2030 मधला. ओके, त्यावेळी भारताची पाकिस्तानसह बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका यांच्या हे सुद्धा आपल्यापेक्षा वाढलेले आहेत. आणि ग्लोबल हंगर इंडेक्स नुसार भारताचा भूक आणि उपासमारीचा स्थिती अत्यंत गंभीर आहे. आता शब्द इथं अत्यंत गंभीर वापरलेला आहे, पण क्लॉज नुसार जर पाहिलं तर आपण गंभीर स्वरूपात भारत येतो. अतिशय गंभीर नाही, अतिशय गंभीर वेगळी, लक्षात घ्या. ओके, ती परिस्थिती, चार परिस्थिती असतात याच्या. आता बा, या ठिकाणी काय बोललेलं आहे, या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी बोललेल्या आहेत की साधारणतः भारताचा हा जो दिसतो हा भारताचा क्रमांक 4 कसा काढला ते मी तुम्हाला ते सांगणार आहे. इथे आपल्याला काय दिसते, बोलता बोलता आपण तसं बोललेलो आहोत, 2023 मध्ये 121 होता, काय चालणार नाही, 111 पाहिजे, म्हणून हे चुकीचं विधान आहे. 2022 मध्ये आपला 107 क्रमांक होता, करेक्ट आहे. 2022 मध्ये आपला 107 क्रमांक होता. आपण भारताने हा निर्देशांक रिजेक्ट केला होता की आम्ही ही आकडेवारी मान्य करत नाही अशा प्रकारे. ओके, नेक्स्ट पहा, भारतातील भुकेची तीव्रता अतिशय गंभीर नाही, अतिशय गंभीर नाही पाहिजे, गंभीर म्हणून वर्गीकृत केलेली आहे, ज्याला सिरियस म्हटलं जाते जगात, ते सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. यामुळे हे विधान आणि मला वाटते वरचं विधान चुकीचं आहे, ऑनली बी असं आपण करू शकतो. पण आता शब्दानुसार इथं अत्यंत गंभीर वापरला त्यामुळे तुमचं बीसी उत्तर तुम्ही केलं असतं, हरकत नव्हतं. परंतु हा शब्द जरा खटकण्याजोगता आहे, म्हणजे कसं आहे की हा तसं बोललं तर चालेल, परंतु निर्देशांकामध्ये याचा अर्थ थोडासा वेगळा होतो. पहा, मी तुम्हाला समजून सांगतो, या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी हा शब्द वापरणं चुकीचं झालेलं आहे. आता पुढे जाऊया. समजा इथे आपल्याला डायमेन्शन्स काय दिसतात, पहा, या ठिकाणी आपल्याला 2022 साली आपण पाहूया की हा जो हंगर इंडेक्स आहे, 2022 सालापासून भारताची स्थिती आणखी बिकट झालेली आहे. गेल्या वर्षी भारत या निर्देशांकामध्ये 107 स्थानावर होता, 107 भारत त्या प्रकारचा दिसून येतो. ओके, आणि या क्रमांकावर होता, या वर्षी यामध्ये आणखी घसरण झालेली आहे. दोन विधानं सुद्धा येऊ शकतात भविष्यात तुम्हाला की भारताचा निर्देशांक घसरण झालेली आहे वगैरे वगैरे, ते सुद्धा व्यवस्थित करायचं. आणि आता मात्र 111 स्थानावर आहे. गेल्या वर्षी हा जो आहे आपण हा इंडेक्स नाकारला होता, हे सुद्धा ध्यानात ठेवायचं. ओके, गेल्या वर्षी आपण हा निर्देशांक काय होता, नाकारलेला होता. आता बघा,
पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका आणि नेपाळ हे जे दिसतं आपल्याला, पाकिस्तान दिसतो, बांगलादेश दिसतो, श्रीलंका दिसतो आणि काय दिसतो, नेपाळ, हे भारताच्या पुढे विद्यार्थी मित्रांनो यांचा क्रमांक जर आपण या ठिकाणी थोडासा डिस्क्राईब केला तर ग्लोबल हंगर इंडेक्स जो आहे आपल्या शेजारील देशांची स्थिती आपल्यापेक्षाही चांगली आहे. कारण पाकिस्तान बा किती क्रमांकावर आहे, 102, बांगलादेश कितीवर आहे, 181, आणि नेपाळ कितीवर आहे, 169, आणि श्रीलंका कितीवर आहे, फक्त 60. 2 कोटीची लोकसंख्या श्रीलंकेची, त्याच्यामुळे त्यावर असा परिणाम आपल्याला पडून दिसून येतो. ओके, आता अशा प्रकारे या देशांची स्थिती आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारची आहे. भारताची पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात आहे, पण हंगर इंडेक्स काळतात कसा, कोण काळते हे सुद्धा आपल्याला माहीत असणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता बघा, ग्लोबल हंगर इंडेक्स जो आहे आपला हा जो आहे हा साधारणतः आपण या ठिकाणी थोडासा एक मुद्दा डिस्क्राईब करून घेऊया की बाबा याचा स्कोर वगैरे कसा काढला होता. पहा, आता आपल्याला एक महत्वाचा मुद्दा दिसतो की कन्सर्ट वर्ल्ड वाईड नावाची जी त्या प्रकारची वेल्थ हंगर लाईफ याद्वारे हा प्रकाशित केला जातो. म्हणजे तुम्हाला CWW ही संस्था ध्यानात ठेवायची आहे. ही संस्था हा निर्देशांक जाहीर करत असते, प्रकाशित करत असते. ओके, आता एक महत्वाचा मुद्दा, याच्या ज्या लेवल्स असतात, स्केल असतात, लक्षात घ्या, ह्या स्केल किती आहेत, ह्या स्केल 4 आहेत. ओके, याच ठिकाणी म्हटलं होतं मी आपले गुण ध्यानात ठेवाल, 28.7 गुणांमध्ये भारत होता. त्यामुळे या स्केलचा थोडासा व्यवस्थित अभ्यास करा, हे आपण एक रिसर्च करत आहोत, समजून घेत आहोत की या रिसर्चमध्ये काय महत्वाची गोष्ट आहे. बा, ज्याला लोक कोणाला म्हटलं जाते की बाबा अजिबात भूक निर्देशांक कमी आहे, लोकांची स्थिती चांगली आहे, लोक चांगल्या प्रकारे जेवत आहेत, अर्ध्या पोटी झोपणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे, अशा देशांच्या स्थिती ज्या देशांची आहे त्यांना अशा प्रकारचे गुण भेटतात. दॅट इज अ लो हंगर इंडेक्स. ओके, मॉडर्न. ओके, आता मॉडरेट. मॉडरेट जे आपण पाहिले हे 10 ते 19 पर्यंत येतात, 10 to 19. ओके, पुढे आलो सिरियस. सिरियस मध्ये भारत आहे, लक्षात घ्या. याला फक्त गंभीर शब्द वापरू आपण, गंभीर, अत्यंत गंभीर वापरणार नाही. ओके, म्हणून गंभीर, म्हणून मी मग तुम्हाला दाखवला होता भारत आहे 28.7. त्यामुळे भारताची परिस्थिती ही तिसऱ्या क्रमांकावर येते, वरून आलो तरी आणि खालून आलो तरी. ओके, त्याच्यानंतर दिसते, लक्षात घ्या, आलरिंग, म्हणजे अत्यंत भयानक परिस्थिती दिसते. ओके, ही 35 ते 49 पर्यंत आहे, आणि ज्यांचे अत्यंत भयंकर, हे भयंकर आणि ही अत्यंत भयंकर मध्ये येणार की बाबा 50 गुणांपेक्षाही कमी आहे, बुरंडी सारखे देश यामध्ये येतात. ध्यानात ठेवा की अत्यंत बिकट परिस्थिती आहे, जिथे जेवणाच्या सुद्धा सोयी नाही आहेत, असे सुद्धा देश आपल्याला जगामध्ये दिसून येतात. आणि असा हा निर्देशांक आहे, हा स्केल सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. कोणत्याही बॅचला जर आपण गेलो, आता आपली लेवल वाढत आहे, UPSC लेवल जात आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा असे रिसर्च करावे लागतील. आणि तुम्ही जर असे रिसर्च केले तर मग तुमचा प्रश्न चुकणार नाही विद्यार्थी मित्रांनो. ओके, हे रिसर्च आपल्याला ठेवावे लागतात. आता बा, या ठिकाणी आणखी एक रिसर्च करूया आपण की बाबा GHI स्कोर आणि तीव्रता पदाची रचना कशा प्रकारे हा GHI का जो काही आपला ग्लोबल हंगर इंडेक्स आहे काढला जातो. याचे 4 पिल्लर्स असतात, 4 आयाम असतात, ध्यानात ठेवा. आता या 4 आयामामध्ये आपण जर पाहिलं तर पहिला आपल्याला काय दिसतो, कुपोषण. पहिला काय दिसतो, कुपोषण. कुपोषण भारतामध्ये किती आहे. दुसरं दिसतो, लक्षात घ्या, मूल स्टनिंग, मुलांची त्या प्रकारची नासाडी किती होत आहे, मुलांची नासाडी कशा प्रकारे, त्यांची वाढ नाही होत आहे, त्यांना वाढ नाही आहे, तीव्र नाही आहे, मुलांची नासाडी, मुलांचे स्टनिंग आणि बालमृत्यू दर. ओके, त्यांचे कुपोषण सुद्धा आहे. अशा 4 आपल्याला या ठिकाणी दिसते, मुलांचा नाश, मुलांचा मृत्यू दर, मुलांची वाढ आणि 1 कुपोषण, याच्या आधारावर हे काढलं जाते. आणि या स्केल्स जे आहेत हे मला वाटतं मी आत्ताच डिस्क्राईब केलेलं आहे, अत्यंत चिंताजनक या ठिकाणच्या गोष्टी असतात. ह्या 4ही गोष्टी तुम्ही इथे ध्यानात व्यवस्थित ठेवायच्या, कुपोषण, मूल स्टनिंग, मुलांची नासाडी, बालमृत्यू दर. ओके, हे 4 आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता लेक्चर इकॉनॉमिकचा नाही आहे, त्यामुळे जास्त डिस्क्राईब मी याला करणार नाही, पुढच्या निर्देशांकाकडे जाणार आणि तोच आपला काय असणार, पुढचा प्रश्न असणार विद्यार्थी मित्रांनो. पहा, अशा प्रकारे आपल्याला हे अंतिम सिरीज मधले प्रश्न दिसत आहेत. पुढे वळूया, पुढे आपला काय म्हणतो प्रश्न पहा, खालील विधान विचारात घ्या, म्हणजे याचा अर्थ, याचं उत्तर मला असं वाटतं आपण दिलेलं आहे, हे उत्तर आपलं होतं. ओके, चला क्लिअर करूया. त्यानंतर जागतिक 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेला हेनरी पासपोर्ट निर्देशांक. आता इथे पहा, हेनली पासपोर्ट निर्देशांक इंडेक्स अहवालानुसार भारताचा कितवा क्रमांक आहे विद्यार्थी मित्रांनो. एक जगामध्ये पासपोर्ट निर्देशांक म्हणजे काय, कोणता देश बिना व्हिसा
सर्व देशांमध्ये जाऊ शकतो. जगाला सर्वात जास्त मान्यता आहे. सर्वात जास्त पॉवरफुल देश कोणता मानला जात होता आतापर्यंत? जपान हा देश होता ना. हा कंटिन्यू 3 वर्षापासून कंटिन्यू 1 नंबर होता. आणि भारताचा क्रमांक यामध्ये 80 नंबरवा आहे. 80वा. ओके, आता एक गोष्ट पहा, हा जो जापान आहे हा या निर्देशांकामध्ये सुरुवातीपासून अव्वल असायचा, पण सध्या मात्र ही जागा सिंगापूरने घेतलेली आहे. हे सुद्धा तुम्हाला हरकत नाही ध्यानात ठेवायला, बिलकुल ध्यानात ठेवायचं की बाबा सिंगापूरने ही जागा काय घेतलेली आहे, पहिल्या क्रमांकावर घेतलेली आहे. आतापर्यंत मात्र कोण होता? जपान. आणि असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तो व्यवस्थित करता आला पाहिजे. ओके, आता या ठिकाणी बा थोडंसं या ठिकाणी आपण पाहून घेऊया. हा जो हेनली पासपोर्ट निर्देशांक आहे, आपल्याला काय दिसतं की या यादीत यंदा पहिल्या क्रमांकावर आपल्याला सिंगापूर दिसून येतो आणि जपानचे पासपोर्ट आहे 2 नंबरवर आपला, म्हणजे सेकंडली आपल्याला जपान दिसून येते. ऍक्च्युअलमध्ये दोघांच्याही शक्त्या फार छान आहेत. ओके, पासपोर्टमुळे आपल्याला किती देशात विजा शिवाय प्रवेश करता येतो यावर तो डिपेंड असतो. जगमान्य करते की तुम्ही आमच्या देशात येऊ शकता विदाउट पासपोर्ट, विदाउट विजा, नॉट पासपोर्ट. ओके, हा त्यानंतर पहा, हेनले पासपोर्ट 2024च्या यादीमध्ये भारताचा 80वा क्रमांक आहे. 2023-24. ओके, त्याच्यानंतर भारताचा पासपोर्ट धारकामध्ये 62 देशांचा प्रवास करू शकतात, म्हणजे विदाउट विजा आपण 62 देशांमध्ये प्रवास करू शकतो. भारताच्या सोबत 80व्या स्थानावर आणखी कोण कोण आहे पहा, भारतासोबत आहे उझबेकिस्तान. ओके, त्याचबरोबर आणखी 2-3 देश आपल्याला दिसते की आपण जर पाहिले तर यामध्ये मला वाटते मागच्या वेळेला आफ्रिका सुद्धा होता. ओके, 2023च्या निर्देशांकामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. त्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी दिसून येतात की हे आपला क्रमांक आहे असा निर्देशांक काढला जातो. आता एक गोष्ट पहा, हा निर्देशांक 1 वर्षातून 2 वेळा निघतो, 1 वर्षातून 2 वेळा. त्याच्यामुळे याची कधी कधी आकडेवारी काय, मागच्या वेळेला आपला क्रमांक माहिती आहे का तुम्हाला? मागच्या वेळेला आपला क्रमांक हा साधारणतः 85वा होता. किती होता? 85वा. आणि इथे तुम्हाला ऑप्शन काय दिसून राहिलं? 80. काय दिसून राहिलं? 80. मागच्या वेळेला 85वा. 1 वर्षातून 2 वेळा निघतो, त्यामुळे कन्फ्यूज कधी व्हायचं नाही. हे अपडेटेशन नुसार त्या प्रकारचे होत असतात. ओके, नेक्स्ट. त्यानंतर पहा, महत्वाचा जो आपला प्रश्न आहे तो सुद्धा समजून घेऊया. पुढचा काय प्रश्न आहे आपला तर, खालील विधाने विचारात या ठिकाणी विचारात घ्यायची आहेत आपल्याला. कोणती विधाने आहेत पाहूया. खालील विधानांवरून योग्य पर्याय निवडा. आता काय म्हणते पहा, की आपल्याला योग्य पर्याय सांगितलेला, योग्य अंडरलाईन करूया. लिंग भाव असमानता निर्देशांकाची सुरुवात 2006 पासून करण्यात आली. ओके, आता या ठिकाणी आपल्याला 2 गोष्टी दिसतात की साधारणतः आपण जर एकंदरीत पाहिलं तर या पेपरमध्ये आपल्याला साधारणतः या प्रश्नामध्ये पहा की लिंग समानता निर्देशांक आहे 2000 पासून सुरुवात झाली, करेक्ट त्या प्रकारचं मानूया. लिंग भाव असमानता निर्देशांक याच्यामध्ये आपल्याला काय दिसतो पहा, एकंदरीत जर आपण पाहिलं तर 2023 नुसार 127व्या स्थानावर होता. आणि त्याच्यानंतर लिंग भाव समानतेत आइसलँड ने सलग 13व्या वर्षी सर्वोच्च स्थान पत्कारलेले आहे. या निर्देशांकामध्ये आपल्याला एकंदरीत पहा, साधारणतः निर्देशांकाच्या आयामामध्ये फक्त आर्थिक सहभाग, संधी, शैक्षणिक प्राप्ती आणि आरोग्य यांचा समावेश दिसून येतो. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला हा आता क्रमांक समजून घ्यावा लागेल की परफेक्ट आहे का 27वा. त्याच्यानंतर याच्यामध्ये 13व्या वर्षी सर्वोच्च स्थान त्या प्रकारचं त्याचं आहे का ते पत्कारावं लागेल. परंतु गोष्ट आपल्याला काय दिसते या ठिकाणी की एकंदरीत पहिलं विधान करेक्ट आहे. या ठिकाणी आपण हे समजून घेऊया, बाकीच्या याचा आपल्याला क्रमांक कितवा दिसून येतो. आता पहा, या ठिकाणी आपण जर हे समजून घेतलं तर आपल्याला काय दिसते, मी थोडंसं या ठिकाणी मागे जातो. एकदम तुम्हाला अँसर सांगितल्यापेक्षा समजून सांगितल्यावर अँसर सांगितलं तर मला असं वाटतं परफेक्ट होईल. ओके, हा तर या ठिकाणी पहा, भारताचा जो क्रमांक आहे यामध्ये असमानता निर्देशांकामध्ये आपल्याला असमानता निर्देशांकावर जर आपण या ठिकाणी गेलो तर हा ग्लोबल हंगर इंडेक्स आपला झालेला होता, हाही आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर या ठिकाणचा आपला ग्लोबल हंगर इंडेक्स आपण फारच डीपमध्ये आणि चांगल्या प्रकारे पाहिलेला आहे. आता बा, लिंग असमानता निर्देशांक 2023ला आपला आला आहे. आता या ठिकाणी आपण झालं कसं की आपल्याला 23ला हा त्या प्रकारचा निर्देशांक दिसून येतो. 146 देशांच्या यादीत भारत हा 127व्या स्थानावर आहे. 2022 मध्ये भारताचा 135व्या क्रमांकावर काय होता, नंबर होता.
हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं दिसून येते. ओके, आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला अशा प्रकारची ही इन्फॉर्मेशन दिसते. पुढे आलो मी, पुढे मला थोडंसं माहिती पाहावी लागेल, आणखी थोडंसं पाहूया. हा प्रसिद्ध त्या प्रकारचा केला जातो हा निर्देशांक. पहिल्या नंबरवर कोण होतं पहा, पहिल्या नंबरवर आइसलँड नावाचा देश दिसतो, दुसऱ्या नंबरवर नॉर्वे नावाचा देश दिसतो, तिसऱ्या नावावर आपल्याला फिनलँड दिसतो, चौथ्या नंबरवर न्यूझीलंड आणि पाचव्या नंबरवर विद्यार्थी मित्रांनो कोण दिसत आहे, तर आपल्याला या ठिकाणी स्वीडन दिसत आहे. अशा प्रकारे हे आपल्याला निर्देशांक या ठिकाणी आढळून येतात. आणि मग या ठिकाणचा जो आपला क्रमांक आहे की 2006 मध्ये तर सुरू झालाच होता, पण याचा जो काळात असतात हा किती आयामावर काढला होतो पहा. नंबर एक की स्त्रिया, स्त्रियांचा राजकीय सहभाग किती आहे, स्त्रियांचा राजकीय सहभाग किती आहे हा एक पहिला मुद्दा. ओके, स्त्रियांचं शिक्षण कशा प्रकारचं आहे हा एक दुसरा मुद्दा यावर काढला जातो. तिसरा मुद्दा जर आपण पाहिला तर स्त्रियांचं आरोग्य, या ठिकाणी पेन बदलवतो मी, स्त्रियांचे आरोग्य कशा स्वरूपाचे आहे यावर काढला जातो. ओके, आणि लास्ट जर आपण पाहिला तर स्त्रियांचा आर्थिक सहभाग कसा आहे या कारणावर हे काढले जातात. आणि म्हणून या निर्देशांकामध्ये स्त्रियांची असमानता गृहीत धरली जाते, ज्यामध्ये आपल्याला आपला क्रमांक दिसतो. 2006 मध्ये हा निर्देशांक सुरू झाला होता. सोबत एक महत्वाची गोष्ट काय दिसते की 0 ते 1 पर्यंत याचं व्हॅल्यूम काढलं जाते. ओके, अशा प्रकारचा हा निर्देशांक होता आणि यानुसार आपल्याला याचा प्रश्नाचे उत्तर देणे अपेक्षित होते. आता बा या अपेक्षित उत्तरावर आपण जर गेलो तर माहिती आपल्याकडे भेटलेली आहे, मग थोडंसं न चेंज करता आपण या ठिकाणी पाहूया. आपल्याला विचारलाय योग्य पर्याय कोणते. ओके, आता योग्य पर्यायामध्ये हा विधानाचा आपला योग्य पर्याय आहे. लिंग असमानता निर्देशांकाची सुरुवात 2006 मध्ये झाली, क्लिअर आहे. ओके, 2023 मध्ये 127 स्थानावर आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय दिसतो, क्लिअर दिसून येतो. ओके, त्यानंतर लिंग समानता आइसलँडने सलग 13व्या वर्षी सर्वोच्च स्थान पत्कारलेले आहे. ओके, या ठिकाणी सुद्धा आपल्याला लक्षात घ्या, हा सुद्धा एक मुद्दा काय दिसतो, क्लिअर दिसतो की बाबा आपल्याला साधारणतः 113व्या ठिकाणी सुद्धा हे क्लिअर आहे. ओके, आणि एक पाया निर्देशांकाच्या आयामामध्ये फक्त आर्थिक सहभाग, संधी, शैक्षणिक प्राप्ती आणि आरोग्य या उद्दिष्टांचा विचार केला होतो. मला असं वाटतं मी आत्ता तुम्हाला डिस्क्राईब करून सांगितलेलं आहे. अशा प्रकारे वरीलपैकी सर्व हे उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते, सर्वच्या सर्व बरोबर आहेत. पण तुम्हाला करत असताना बाकीचं डायमेन्शन सुद्धा विचारात घ्यायचे, 4 गोष्टी ध्यानात ठेवायच्या की बाबा स्त्रियांना संधी किती दिली जाते. ओके, हा सोबत शैक्षणिक त्या प्रकारची गुणवत्ता कशी आहे, आरोग्य कसं आहे, उद्दिष्टांची प्राप्ती किती होते, अशा प्रकारचा समावेश आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. हरकत नाही आहे, पुढे वळूया. इकॉनॉमिकच्या पोर्शनमध्ये जेव्हा तुम्ही हे वाचता SDI वगैरे, त्यामध्ये हे पाहणं तुम्हाला काय असते, अपेक्षित असते. एक फॅक्च्युअल डाटाचा प्रश्न आहे जो फक्त न्यूजवर आधारित आहे. तुम्ही जर न्यूज वाचत असाल तर हा प्रश्न पाहूया आपण की राजकारणात येण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला, आता कोणत्या पक्षात ते सामील झालेले आहेत. लक्षात घ्या की कलकत्त्यामधील जे गंगोपाध्याय आहेत यांनी जो मुद्दा आहे तो भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, BJP मध्ये प्रवेश केलेला आहे. एक न्यायमूर्ती अशा प्रकारचा प्रवेश करतात याचं खंडन मोठ्या प्रमाणात काही तिथल्या लोकल पार्टीज आहेत बंगालच्या, जे आपण तृणमूल काँग्रेस म्हणतो, यांनी मोठ्या प्रमाणात केले. आणि कुठेतरी या ठिकाणी लोकशाहीला धक्का बसतो का हे सुद्धा होतं, परंतु तो त्यांचा अधिकार आहे, ते राजीनामा देऊन त्या क्षेत्रात आलेले आहेत, त्यामुळे हे नाव थोडंसं चर्चेत होतं. चर्चेत असलेलं नाव कोणतं आहे, गंगोपाध्याय. तुम्हाला उलटा प्रश्न विचारला जाईल कोण व्यक्ती होते ज्यांनी असं केलेलं आहे, तर अभिजित गंगोपाध्याय हे नाव तुम्हाला ध्यानात ठेवणं अपेक्षित आहे, कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. ओके, आता बा BJP ची जी स्थापना आहे, ऑप्शन नुसार जर डिस्क्रिप्शन या ठिकाणी घेतलं आपण तर BJP ची स्थापना आपल्याला कधी दिसते, तर BJP ची स्थापना आपल्याला 1980 मध्ये दिसते. ओके, हा 1980 मध्ये स्थापित झालेला, 1980 मध्ये. ओके, शिवसेना जर आपण पाहिला तर हा 1966 मध्ये स्थापित झालेला दिसतो. ओके, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, BJP अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी, काँग्रेस 1885 मध्ये स्थापित झाला, आणि क्रांतिकारी समाजवादी पक्ष हा साम्यवादी पक्ष आहे, हा 1940 मध्ये सहभाग झाला होता, जो साम्यवादावर डिपेंड करत होता. आणि अशा प्रकारचा हाही सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न मला या ठिकाणी दिसून येतो. आणि अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नांचं स्वरूप एकंदरीत दिसून येते की कशा प्रकारचे कार्य करत आहेत. ओके, हा आता पुढे वळूया. एकंदरीत पहा योग्य विधान तर आपण या ठिकाणी पाहिलेच आहेत. ओके, त्याच्यानंतर
पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे, हे सर्व आपण या ठिकाणी मोडूया, त्याच्यानंतर मी 43 व्या प्रश्नाकडे वळतो. विद्यार्थी मित्रांनो पहा, खालील विधाने विचारात घ्या. एक देश एक निवडणूक या संदर्भात काही मुद्दे विचारलेले आहेत आणि ते मुद्दे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे की बाबा एक देश एक निवडणूक अशा प्रकारचा जो काही पोर्शन आहे हा काय आहे. ओके पहा, तर काय म्हणते की 1 ऑक्टोबर 2023 रोजी निवडणूक घेण्यात आलेल्या रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. चालेल, हा विधान त्या प्रकारचा बरोबर आहे. 1983 च्या निवडणूक आयोगाने देशात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस केली होती. नाही विद्यार्थी मित्रांनो, 1982 ला केली होती अशी शिफारस पहिल्यांदा. ओके, त्यांना ठेवा, 1983 ला नाही पाहिजे. अरुणाचल प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुका सोबतच घेतल्या जातात. अरुणाचल प्रदेश चालेल, ओडिशा चालेल, सिक्कीम चालेल, कर्नाटक चालणार नाही, आंध्र प्रदेश चालणार नाही. या राज्यांच्या म्हणजे साधारणतः आपल्याला काय दिसते, काही राज्यांच्या ज्या काही निवडणुका आहेत ह्या मात्र सोबत घेतल्या जातात, परंतु याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, सिक्कीम आहे. ओके, आंध्र प्रदेश चालेल या ठिकाणी, कर्नाटक चालणार नाही. ओके, कर्नाटकची निवडणूक नाही चालणार. ध्यानात ठेवा, आपल्याला अरुणाचल प्रदेश दिसते, ओडिशा दिसते, सिक्कीम दिसते, पण आंध्र प्रदेश दिसते, कर्नाटक या ठिकाणी चालत नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. अशा प्रकारे दोन्ही विधान चुकीचे आहे. एकच विधान बरोबर दिसते, तर याचं उत्तर आपलं काय होणार, अयोग्य असणारे विधान कोणते? तर मला असं वाटते या ठिकाणी दोन्ही आहेत, बी सी, आणि हे बी सी अयोग्य आहेत. आता बघा, समजून घेऊया की एक निवडणूक एक त्या प्रकारचा देश काय असतो, वन नेशन वन इलेक्शन. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा पटत असेल, बऱ्याचशा राजकीय पक्षांनी याला विरोध केलेला आहे. अशा प्रकारची स्थिती भारतात नसावी आणि तरी सुद्धा अशी परिस्थिती भारतात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि तो व्हॅलिडही आहे. काही लोकांच्या मुद्द्यानुसार तो इनव्हॅलिडही आहे की भारतात काय संपूर्ण दिवसाच त्या प्रकारच्या निवडणुकीत घालवायचे. हा, मग आता एक देश एक निवडणूक म्हणजे काय? यापूर्वी कधी अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या बा? 1952-53, 1957, 1962, 1967 एकाच वेळी निवडणुका घेण्याची शिफारस करण्यात आली होती 1982 मध्ये. आताच आपल्या ऑप्शनमध्ये 1983 दिलं होतं, पण ऍक्च्युअलमध्ये काय, 1982 मध्ये निवडणूक आयोगाने देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या शिफारशी केल्या की बाबा लोकसभा सुद्धा एकाच वेळी व्हावी, विधानसभा सुद्धा एकाच वेळी व्हावी. असं झालं तर देशाचा खर्च वाचेल, देशाचा वेळ वाचेल. 12 महिने आपण 12 वर्ष आपल्याला निवडणुकीत घालवायचे नाही आहेत, कुठे ना कुठे निवडणूक चालूच असते. हे टाळण्यासाठी हा मुद्दा मांडण्यात आला होता. ओके, आता बा एक नाव ध्यानात ठेवायचं आहे, न्यायमूर्ती बी पी जीवन यांच्या नेतृत्वाखाली कायदा आयोगाने वन नेशन वन इलेक्शनची शिफारस केलेली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली? न्यायमूर्ती, हे नाव तुम्ही लिहून ठेवाल तुमच्याकडे की बाबा न्यायमूर्ती बी पी जीवन यांच्या अध्यक्षतेखाली अशा प्रकारची समिती आलेली होती, हे दिसून येते. आणि संसदेची जी स्थायी समिती होती लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात घेण्याची त्यांनी सुद्धा काय केली होती, शिफारस केली होती. न्यायमूर्ती बी पी चव्हाण सुद्धा ध्यानात ठेवाल, यांच्या नेतृत्वाखाली एक कायदा समिती आयोगाने गठीत झाली होती 2018 मध्ये. एकाच वेळी निवडणुका घेण्याचे त्यांनी सुद्धा समर्थन केले होते. ओके, म्हणजे आपल्याकडे दोन समित्या दिसून येतात, वन इज अ न्यायमूर्ती बी पी जीवन आणि सेकंड इज अ एक आयोग दिसतो न्यायमूर्ती बी एस चव्हाण. या दोघांनी मात्र आपलं मत जे आहे हे वन नेशन वन इलेक्शन याकडे दिलेला आहे, परंतु राजकीय पक्षांनी मात्र बऱ्याचशा राजकीय पक्षांनी रामनाथ कोविंदांकडे हा मुद्दा मांडला की आम्हाला अशा प्रकारच्या निवडणुका नकोत. ओके, अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा पोर्शन आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपण मला असं वाटते पाहिलेलं आहे. ओके, आता पुढचा प्रश्न ओढूया. आपल्याला पुढचा प्रश्न काय म्हणते पहा, इथे दिसतो 44 वा प्रश्न आहे आपला. फ्रेझर इन्स्टिट्यूटने काय म्हणते, फ्रेझर इन्स्टिट्यूटने सेंट्रल फॉर सिव्हिल सोसायटीच्या सहाय्याने प्रसिद्ध केलेल्या इकॉनॉमिक फ्रीडम ऑफ द इयर 2021 वार्षिक अहवालानुसार कोणता देश जगातील मुक्त अर्थव्यवस्थे म्हणून घोषित करण्यात आला? आता बा याला म्हणतात आर्थिक स्वातंत्र्य. ओके, आता आर्थिक स्वातंत्र्यामध्ये जर आपण विचार केला तर पहिला देश त्या प्रकारचा कोणता असेल, या ठिकाणी आपल्याला दिसतो की सिंगापूर हा जो देश आहे हा अत्यंत महत्त्वाचा देश आहे. सिंगापूर या देशामध्ये सर्वात ओपन अर्थव्यवस्था आहे, त्या ठिकाणी ओपन अर्थव्यवस्थेचा भाग आहे, त्यामुळे हा आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा दिसतो. 184 देशांमध्ये
84 देशांच्या यादीमध्ये हा देश आपल्याला प्रथम क्रमांकावर दिसून येतो. आणि हा जो निर्देशांक आहे, भारताचा जो क्रमांक आहे, यामध्ये भारताचा क्रमांक तुम्हाला 26वा दिसून येतो. अशा प्रकारचा हा इकॉनॉमिक्स एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे आणि हा असा काढला जातो. ओके, आता एकंदरीतच जर आपल्याला माहित असलं की या कशाच्या बेसिसवर असतो, ध्यानात ठेवा. इकॉनॉमिकल एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही जी फाउंडेशन आहे, पा, हेरिटेज फाउंडेशन आहे, हेरिटेज फाउंडेशन ऑफ इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक्स फ्रीडम यांच्याद्वारे हा काढला जातो. पाठ करून ठेवाल, हेरिटेज फाउंडेशन इंडेक्स ऑफ द इकॉनॉमिक फ्रीडम यांच्याद्वारे हा निर्देशांक, आर्थिक फ्रीडमचा निर्देशांक, इकॉनॉमिक फ्रीडमचा निर्देशांक काढला जातो. भारत 26वा आहे आणि पहिल्या देशावरचा राज्याचं नाव दिसते तुम्हाला, ते म्हणजे सिंगापूर. ओके, सोबत याच्या बा दुसरा देश दिसतो तुम्हाला न्यूझीलंड, तिसरा ऑस्ट्रेलिया, चौथा स्वित्झर्लंड आणि पाचवा आइसलँड. आणि तुम्ही काय करायचं असते, ही यादी आपल्या रजिस्टरमध्ये क्लिअर करून ठेवायची. अशा प्रकारे सिंगापूरचा प्रथम क्रमांक आपल्याला दिसून येतो. आणि मला असं वाटतं सिंगापूर तुम्हाला माहितीच आहे. ओके, साधारणतः या ठिकाणी आत्ताच आपण काय पाहिलं होतं की जागतिक जो काही हेनले निर्देशांक होता त्यामध्ये सुद्धा सिंगापूर अव्वल नंबरचा देश आहे. ओके, काहीच सांगण्याची या ठिकाणी आपल्याला बाकीची आवश्यकता दिसत नाही. या ठिकाणी बाकीचे देश दिलेले आहेत, झिम्बाब्वे आहे, व्हेनेझुएला आहे, सिरिया आहे, हे सुद्धा आपल्याला आढळतात, परंतु एक नंबरवर काय करायचं आहे, सिंगापूर. ओके, चला, भारताचा क्रमांक तुम्हाला आता ध्यानात ठेवायला सांगितला मी, तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा होता. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाठ डिस्क्राइबली या ठिकाणी गेलो तर खालील विधाने विचारात घ्या. लीड्स 2023. ओके, आता लीड्स 2023 जर आपण पाहिलं तर हा एक निर्देशांक भारतामध्ये काढला होतो. उद्योग अंतर्गत व्यापार विभागाकडून 2018 मध्ये अशा अहवालाची सुरुवात करण्यात आली. बरोबर आहे, 2018 मध्ये, 2023 मध्ये हा जाहीर केला, 2023 मध्ये याचे संस्करण पाचवे होते. पाचवे संस्करण म्हणजे याची सुरुवात 2018 मध्ये झालेली आहे. क्लिअर पॉइंट आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काय ओळखायला सांगितलेलं आहे, अयोग्य पर्याय ओळखायला सांगितलेलं आहे. पा, या अहवालामध्ये 4 स्तंभामध्ये राज्यांची कामगिरी दाखवलेली आहे. नाही विद्यार्थी मित्रांनो, या अहवालाचे जे स्तंभ आहेत, म्हणजे जसे पहिला आपण काय म्हणतो, एक अचीवर म्हणतो, एक त्या प्रकारचा जो गोल प्राप्त झालेला असतो, ओके, किंवा एक त्या प्रकारचा चालू असतो, अशा प्रकारचे 3 आपल्याला या ठिकाणी स्तंभ केले होते, पण या ठिकाणी 4 दिलेले आहेत, त्यामुळे हा मुद्दा चुकीचा आहे. ओके, महाराष्ट्र हे अचीवर या स्तंभामध्ये आढळते. आपण बोलण्याआधी काय करूया, याचं थोडंसं डिस्क्रिप्शन पाहूया. ओके, म्हणजे तुमचा क्वेश्चन समजून येतो. ओके, इथं पहा, केंद्रीय वाणिज्य मंत्री उद्योग ग्राहक व्यवहार आणि अन्न या सार्वजनिक साठी वस्त्र उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांनी हा निर्देशांक काय केलेला आहे, जाहीर केलेला आहे. लॉजिस्टिक इज अक्रॉस, त्याच्यानंतर डिफरंट स्टेट, म्हणजेच लीड्सचा एक लॉंग फॉर्म आपण रिपीट करूया. लॉजिस्टिक्स इज अक्रॉस डिफरंट स्टेज, अशा प्रकारचा एक लीड्स तुम्हाला 2023 मध्ये जाहीर करण्यात आला, अहवाल जाहीर झालेला आहे. सुमिता डावरा विशेष सचिव होत्या याच्या लॉजिस्टिकच्या, आणि त्यांनी अशा प्रकारचा हा अहवाल जाहीर केला होता. आता यामध्ये उद्योगामध्ये लक्षात घ्या, उद्योगामध्ये कशा प्रकारच्या लीड्स प्राप्त होतात भारतात, तो हा निर्देशांक आहे. ओके, भारताचा उद्योग वळवावा, मोठ्या प्रमाणात नवीन नवीन त्या प्रकारचे पुढारलेले लोक त्यामध्ये यावे, अशा निर्देशांकामध्ये आता प्रत्येक राज्याचा विचार करण्यात आला. यामध्ये साधारणतः 36 राज्यांचा विचार करण्यात आला आणि यानुसार मग हे कोस्टल जे ग्रुप्स आहेत हे बनवण्यात आले. मग हे ग्रुप्स किती होते, ते 3 ग्रुप होते, जे आपल्या पेपरमध्ये आपल्याला 4 सांगण्यात आलेले आहेत. ओके, आता 3 होते यामध्ये, पहा 3 होते, तर मग 3 कोणकोणते होते, तर पहिला होता अचीवर. कोण होता, अचीवर. आता या ठिकाणी जे अचीवर लोक आहेत ते आहेत आंध्र प्रदेश, यांचा उद्योग स्ट्रॅटेजी फार चांगली आहे, गुजरात, कर्नाटका आणि तामिळनाडू. ओके, मला तरी असं वाटतं की महाराष्ट्राचा सुद्धा याच्यामध्ये समावेश झाला पाहिजे होता, पण गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची खंत कमी पडली, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राचा समावेश याच्यामध्ये दिसून येत नाही. दुसरे होते फास्ट मूव्हर, म्हणजे धावणारे जे राज्य चालू आहेत सध्या पण अचीवर नाही आहेत, ते आहेत केरला आणि महाराष्ट्र. ओके, केरला आणि महाराष्ट्र याचा समावेश फास्ट मूव्हरमध्ये आहे. ओके, आणि तिसरे आहेत ॲस्पियर. ओके, ॲस्पायर, यामध्ये गोवा आहेत, ओडिशा आहेत, वेस्ट बेंगॉल आहेत, हे सुद्धा आपल्याला दिसून येतात. पण मुद्दा काय आहे, मुद्दा आहे महाराष्ट्र कशामध्ये होता. आणि मग आपल्या प्रश्नामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला दिसतो की बा महाराष्ट्राचा जो समावेश आहे हा साधारणतः आपल्याला या ठिकाणी दिसतो. महाराष्ट्र हा अचीवरमध्ये होता का, नाही, महाराष्ट्र हा फास्ट
मोवर मध्ये आहे जो चालत आहे, प्रगती करत आहे, पण इथे हे विधान काय झालं मग चुकीचं झालं, इथे हे विधान चुकीचं झालं, हेच विधान बरोबर आहे, म्हणून विचारलं अयोग्य, अयोग्य विचारलं म्हणजे बी सी काय आहेत, अयोग्य स्वरूपाचे दिसून येतात. अशा प्रकारे हे ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं दिसून येते. पुढे आणखी वडायचं आहे आपल्याला या प्रश्नाकडे, पहा काय म्हणते, खालील विधाने, खालील विधाने परिसीमन, खालील विधाने कोणत्या राज्याने परिसीमन आयोग एक राष्ट्र एक निवडणुकीचा प्रस्ताव नामंजूर केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तमिळनाडू या राज्याने, ओके ध्यानात ठेवा, तमिळनाडू या राज्याने आपल्याला अशा प्रकारचा प्रस्ताव रद्द केलेला दिसून येतो. ओके, आता या ठिकाणी पहा की साधारणतः हा जो वन नेशन एक राष्ट्र एक निवडणुका हा प्रस्ताव दिसतो, हा साधारणतः रामनाथ कोविंदांनी हा मांडलेला एक प्रस्ताव आहे. ओके, याच्यामध्ये आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी थोडीशी याची डिस्क्राईबमध्ये माहिती आलेली आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा आपण इथे बोलणार नाही. आणि जो एक परिसीमन आयोग असतो ध्यानात ठेवा, परिसीमन आयोग, परिसीमन आयोग म्हणजे काय, जो साधारणतः निवडणुकांमध्ये सीमा ठरवण्याचं काम करत असतो त्याला आपण परिसीमन आयोग म्हणत असतो. आपल्याला एकंदरीतच सध्या आपल्या परिसीमा बाकी आहेत, बऱ्याच ठिकाणी आपण 2026 पर्यंत याच्यामध्ये वेट घेतलेला आहे, त्या 2021 आधारावर नंतर याचं काय होणार आहे, डिस्क्रिप्शन होणार आहे. पण आपल्याला निवडणुका त्या आधारावर जर व्हायच्या असतील तर याला फेटाळण्याचं काम कोणी केलं, तमिळनाडू सरकारने केलेले आहे. ओके, आता आंध्र प्रदेश ऑप्शनमध्ये आहे, महाराष्ट्र आहे, पण अशामध्ये याचा मुद्दा आलेला नाही आहे, तमिळनाडूमध्ये मात्र त्याचा काय आलेला आहे, मुद्दा आलेला आहे. ओके, आता इथं बघा, खालील विधानांचा विचार करा. उत्तराखंड हे विधानसभेत समान नागरी कायद्याबद्दल प्रश्न आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, थोडासा इलेबरेट करूया याला. मुद्दा काय आहे, आपल्याला काय दिसून येतो की बाबा एकंदरीत पहा, उत्तराखंड हे विधानसभेत समान नागरी संहिता मंजूर करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. 100% विद्यार्थी मित्रांनो पहा, समान नागरी कायदा म्हणजे काय. ओके, एकंदरीत आपण या प्रश्न सोडून घेऊया, नंतर पुढे जाऊया की बाबा समान नागरी कायदा ठरवणारे पहिले राज्य उत्तराखंड ठरलेले आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा जाहीर केला आणि त्या अनुषंगाने आम्ही आपच्या राज्यामध्ये पहिल्यांदा समान नागरी कायदा म्हणजेच काय, कलम 44 काय करत आहो, लागू करत आहो, अशी घोषणा केली. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट महत्वाची आहे की याच्याही आधी समान नागरी कायदा कोणत्या राज्यात आहे, ध्यानात ठेवा, स्वातंत्र्यपूर्व काळापासून समान नागरी कायदा गोवा या भारतातील एकमेव राज्यामध्ये लागू होता. कारण कसं होतं, गोव्यामध्ये राहणारे जे लोक होते हे अत्यंत त्या प्रकारचे पोर्तुगीज स्वरूपाचे होते, त्यामुळे तिथे एक विवाह पद्धत त्या प्रकारची लागू होती. आता इथं सिव्हिलायझेशन आपल्याला दिसून येते. ओके, हे विधान आपलं बरोबर आहे. उत्तराखंड सरकारने समान नागरी कायदा विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी रंजना प्रकाश देसाई ही समिती स्थापित केली होती. आपल्याला हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी प्रखल बरोबर दिसून येतो. हे नाव तुम्हाला सुद्धा ध्यानात ठेवायचं आहे. न्याय या ठिकाणी रंजना देसाई ह्या न्यायिक व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतात, ती समिती या ठिकाणी स्थापित होताना दिसून येते. ओके, आता या ठिकाणी आपण काय पाहू की यापैकी विचारलं काय आपल्याला, या ठिकाणी विचारला अयोग्य, तर अयोग्य तर दिसत नाही, त्या तिन्ही बरोबर आहेत, तर या ठिकाणी उत्तर होणार आपलं यापैकी नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, समान नागरी कायदा म्हणजे काय समजून घ्या. ओके, तुम्हाला माहितीच असेल समान नागरी कायदा म्हणजे भारतामध्ये दोन प्रकारचे कायदे असू शकतात. एक कायदा असू शकतो आपला फौजदारी कायदा, एक काय असू शकतो फौजदारी कायदा, एक कायदा असू शकतो आपला दिवाणी कायदा. ओके, हे भारतामध्ये फौजदारी कायदा हा एकल स्वरूपाचा ऑलरेडीच आहे, एकल स्वरूपाचा आहे, पण दिवाणी कायदा भारतामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. जसं लक्षात घ्या, विवाह, घटस्फोट, ओके, हे काही जमिनीचे प्रकरण हे आपल्या दिवाणी खटल्यामध्ये येतात. ओके, सत्र न्यायालय आणि एक दिवाणी न्यायालय, असे दोन न्यायालय आपल्याला डिस्ट्रिक्ट लेवलवर दिसतात. तर जे विवाहाचे मुद्दे आहेत, विवाहासंदर्भात वेगवेगळे कायदे आहेत. हिंदू विवाह कायदा वेगळा आहे, मुस्लिम विवाह कायदा वेगळा आहे, लक्षात घ्या, त्याचे नियम सुद्धा वेगळे आहेत. या सर्व गोष्टीला एकाच छत्राखाली आणण्याचं काम करण्यासाठी हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे की भारतात सुद्धा समान नागरी कायदा असावा, यासाठी उत्तराखंड सरकारने प्रयोग केलेला आहे. ओके, आणि त्यासाठी आपल्याला काय दिसतं की रंजना प्रकाश नावाची काय नेमलेली आहे, समिती सुद्धा नेमलेली आहे. आता भारतात अशा प्रकारची समिती असावी का, भारतात असा असावा का, हा तुमचा वैयक्तिक मुद्दा, तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तेव्हा तुम्ही याची तयारी करणे अपेक्षित आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगामध्ये 193 देश आहेत, या 193 देशांपैकी काहीच देश असे आहेत ज्या देशामध्ये आपल्याला साधारणतः अशा प्रकारचा मुद्दा दिसून येतो. आता मग ते काही देश कोणते आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. काही देश कोणते आहेत, तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतात एकंदरीत, या ठिकाणी तर हे आपल्याला एकंदरीत पहा,
की बाबा युनायटेड नेशन्स आहे, युनायटेड नेशनमध्ये समान नागरी कायदा आहे 193 देशांपैकी, काही देशांमध्ये आहे 8 देशांमध्ये आहे विद्यार्थी, किती देशांमध्ये आहे 8, एक दिसतो युनायटेड स्टेट, एक दिसतो पाकिस्तान, एक दिसतो बांगलादेश, एक आहे मलेशिया, एक आहे तुर्की आणि एक आहे इंडोनेशिया, एक आहे इजिप्त आणि एक आहे आयर्लंड. आणि जास्तीत जास्त मुस्लिम देश आहेत, मुस्लिम देशामध्ये तुम्हाला समान नागरी कायदा दिसून येतो. जगातील सर्वात मोठा मुस्लिम लोकसंख्येचा देश इंडोनेशिया आहे, त्या देशामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला आढळून येतात. हरकत नाही, पुढे वळूया, पुढचा प्रश्न घेत आहोत. पुढच्या प्रश्नावर आपल्याला ध्यान द्यावं लागेल. आता या ठिकाणी पहा, महत्त्वाचा मुद्दा आहे की बाबा नॅशनल मायग्रेशन आउटलुक हा जो अहवाल आहे कोणत्या संस्थेमार्फत प्रकाशित केला जातो असं विचारलेलं आहे. आता एक गोष्ट पहा की ऑर्गनाइज इथं नॅशनल मायग्रेशन म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या प्रकारे लोकांचं स्थानांतर होणे, त्याला आपण मायग्रेशन म्हणत असतो. ओके, आता हा जो अहवाल आहे, जगामध्ये एक युद्ध महान चालू होतं, तुम्हाला माहितीच असेल. सध्या जी युद्धाची चर्चा होती ती होती युक्रेन आणि रशिया, आणि यामुळे काय झालं की युक्रेनवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता युक्रेनवर हल्ले झाले त्यामुळे युक्रेनच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात स्थानांतरित केलं, आणि स्थानांतर केल्यामुळे हा रिपोर्ट काढण्यात आला. ही रिपोर्ट काढणारी संस्था, त्याचं नाव काय आहे ध्यानात ठेवा, ती आहे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक्स कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट. ओके, ही संस्था अशा प्रकारचा निर्देशांक काढते. युक्रेनमधील लोकांचे मोठ्या प्रमाणात मायग्रेशन कोणत्या देशात झाले, तर नंबर एक वर तो देश आहे तो म्हणजे जर्मनी. कोणता देश आहे? जर्मनी. आणि दुसरा देश विद्यार्थी मित्रांनो तो आहे पोलंड. या दोन देशांमध्ये या देशातील लोकांनी मोठ्या प्रमाणात मायग्रेशन केले, आणि त्याचा रिपोर्ट या ठिकाणी आपल्याला या संस्थेने दर्शवलेला आहे. ही केअर करणारी, अशा मायग्रेटेड लोकांची केअर करणारी संस्था आहे जी या ठिकाणी आपल्याला दर्शवते, आणि त्या संस्थेने हे मोठ्या प्रमाणात काम करताना आपल्याला दिसून येते. म्हणून हे संस्था तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायची. सोबत या ठिकाणी आता ऑप्शन्समध्ये पहा, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक्स हे कॉपरेशन ही संस्था ध्यानात ठेवायची. या ठिकाणी आणखी एक मुद्दा पहा, जागतिक आर्थिक मंच दाखवलेला आहे, म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दाखवलेला आहे. ही संस्था यामध्ये नाही आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काही महत्त्वाचे निर्देशांक काढत असते, जसं डेव्हलपमेंट हंगर इंडेक्स सारखा निर्देशांक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, जे मोठ्या प्रमाणात यांच्याद्वारे काढले जातात. ओके, तर अशा प्रकारची संस्था आहे. या संस्थेला आपण साधारणतः OECD असं म्हणत असतो. ओके, आणि हे शॉर्टकट मधलं नाव आहे. 1961 मध्ये आपल्याला या संस्थेची स्थापना झालेली दिसून येते. ओके, शेवटचे दोन प्रश्न आपले या ठिकाणी राहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा वेल घेऊन घेऊया. ओके, पहा काय म्हणते की 49वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. खालील विधाने विचारात घ्या. आता इथे काय दिलेलं आहे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग हा एक बिगर घटनात्मक आयोग आहे. पहिले पाहूया आपण विचारलेलं काय, योग्य असणारे पर्याय निवडा. आता योग्य कोणते आहेत पाहूया. ओके, या ठिकाणी पहा की अनुसूचित, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग ही एक बिगर घटनात्मक संस्था आहे. बिगर घटनात्मक आहे का? नाही विद्यार्थी मित्रांनो. राष्ट्रीय अनुसूचित जाती म्हणजे ST आयोग, याला स्वतःचं कलम आहे, कलम 338A. ओके, आणि याची आपल्याला दिसते की बाबा सुरुवातीला हा आयोग काय होता, SC आणि ST आयोग हे सोबत जॉईंट कमिशन्स होते. ओके, त्याच्यानंतर हे सेपरेट झाले, आणि अशा प्रकारे हा घटनात्मक आयोग आहे, याला घटनात्मक दर्जा त्या प्रकारचा प्राप्त झालेला आहे, त्यामुळे ही संस्था या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. बरं, हा प्रश्न का विचारला, कारण लक्षात घ्या. कारण आहे किशोर मकवाना यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदावर निवड झालेली आहे. करेक्ट आहे. ओके, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची पदावर नियुक्ती केलेली आहे. करेक्ट आहे. किशोर मकवाना यांनी काँग्रेसच्या कर्नाटक संयुक्त प्रवक्ते म्हणून काम केलेले आहे. आणि विचारला आहे आपल्याला योग्य असणारा पर्याय निवडा. या ठिकाणी थोडस मला असं वाटते प्रश्नामध्ये एक थोडीशी मिस्टेक आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला योग्य विचारलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला अयोग्य स्वरूप जर असतं तरच ऑप्शन या ठिकाणी लागलेले असते. कारण आपल्याला पहा, हे तिन्ही विधान राष्ट्रीय सॉरी या ठिकाणी काय दिसते, घटनात्मक संस्था आहे, बिगर घटनात्मक शब्द वापरलेला आहे. ओके, तर बिगर घटनात्मक हा नाही आहे, चालते. ओके, त्याच्यानंतर किशोर मकवाना यांची जी नेमणूक आहे हे दोन बरोबर आहेत. करेक्ट आहे, करेक्ट आहे. ओके, हा मी याला घटनात्मक वाचलेलं होतं, हे चुकीचं आहे, आणि हे
सुद्धा त्याच प्रकारचं चुकीचं आहे. ते काँग्रेसचे प्रवक्ते नाही आहेत, ते कोणाचे आहेत, बीजेपीचे. आता सरळ सरळ कॉमन सेन्स आहे, ते जर काँग्रेसचे प्रवक्ते असते तर त्याला बीजेपीने हे पद दिलं असतं का? अजिबात नाही. त्यामुळे हे कोणाचे प्रवक्ते आहेत हे आपल्याला या ठिकाणी काय दिसते, हे काँग्रेसचे नाही बीजेपीचे प्रवक्ते आहेत कर्नाटकमधील. ओके, आता या आयोगासंबंधित राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे अध्यक्ष कोण बनले, किशोर मकवाना बनले. आणि याचे कलम किती दिसतात आपल्याला, कलम 338 एस सी आयोग, कलम 338 आपल्याला ए एस टी आयोग, आणि कलम 338 बी ओ बी सी आयोग. हे तिन्हीही घटनात्मक आयोग आहेत हे आपण ध्यानात ठेवायचं. ओके, हे तुम्हाला माहिती असेल. याच्यामध्ये उत्तर काय दिसणार विद्यार्थी मित्रांनो, उत्तर दिसणार हे आपले काय आहेत, बी सी योग्य आहेत, बाकीचे चुकीचे आहेत. ओके, अशा प्रकारे हा मुद्दा दिसतो. आणि हे जे किशोर मकराणा आहेत ना, यांच्याबद्दल जर थोडीशी माहिती पाहिली आपण तर आपल्याला पहा एक महत्वाचा मुद्दा दिसेल की बाबा हे किशोर मकवाणा यांनी नवी दिल्लीच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती या ठिकाणी NSSC अध्यक्षपदाचा कारभार सांभाळलेला आहे. ओके, त्यांची नियुक्ती सुद्धा झालेली आहे आपल्याला हे दिसून येतात. ओके, आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून अशा प्रकारची न्यूज पहिले जाहीर झाली होती, नंतर त्यांची नियुक्ती ही राष्ट्रपतींनी स्वतः त्या प्रकारची केलेली आहे. शेवटचा आपला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनचा. सेशन आपले लांबलेले आहे कारण आपण डीपमध्ये सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणचा शेवटचा प्रश्न मी डिस्क्राईब करून सांगतो. पहा काय आहे, साधारणतः आपला प्रश्न आहे की 3 ऑक्टोबर 2023 रोजी, ओके 3 ऑक्टोबर 2023 मध्ये मेघालयातील उमराई येथे संप्रीती संयुक्त लष्करी सराव 11व्या आवृत्तीत झाला. हा सराव कोणत्या देशामध्ये पार पडला? मला असं वाटते मी हे उत्तर तुम्हाला विचारायला पाहिजे. ओके, कारण मी जेव्हा सुरुवातीला तुम्हाला शिकवलं तुम्ही उत्तर कमेंट्समध्ये करायला पाहिजे मला की सर कोणतं उत्तर आहे, कारण मी तुम्हाला काय शिकवलं होतं, मी शिकवलेलं होतं तुम्हाला की प्रीती म्हणजे काय. मी याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी न देता सुद्धा सांगू शकतो की बाबा याचं उत्तर काय आहे. एकंदरीतच आपण या ठिकाणी पाहूया की साधारणतः प्रीती कोण, दोस्त कोण, मित्र कोण, ओके हे सर्व आपण पाहिलं होतं, शत्रू कोण हे सर्व आपण पाहिलं होतं. त्यामुळे आपलं उत्तर काय होणार, आपलं उत्तर काय होणार, बांगलादेश. काय होणार, बांगलादेश. बांगलादेशासोबत आपली प्रीती आहे असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं. आणि असा हा ठराव जो आहे, जो काही मुद्दा आहे तो आपला पार पडला होता. भारतासोबत संप्रीतीमधील संयुक्त सराव हा लष्करी प्रशिक्षण सराव होता. 9वी त्याची आवृत्ती होती. उमरोई मेघालय येथे पार पडला होता. 11वा सुद्धा अशाच प्रकारचा पार पडलेला आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला एकंदरीत हा मुद्दा या ठिकाणी दिसून येतो. अनेक प्रकारचे सराव आपल्याला दिसतात. मला असं वाटते या प्रश्नाला मी थोडंसं डिस्क्राईब नाही केलं तरी चालेल, कारण ऑलरेडी आपण याचे सराव पाहिले आहेत. अमेरिकेसोबत आपण वज्रप्रहार तुम्हाला जर आठवत असेल हा सराव पाहिलेला आहे. मालदीव सोबत मी तुम्हाला आठवते का, मी तुम्हाला एकता नावाचा सराव शिकवलेला आहे आल्याबरोबर. बांगलादेश सोबत आपला संप्रीती हा नेहमीच आहे. श्रीलंकेसोबत जर आपण गेलो तर आपल्याला मित्रशक्ती दिसून येतो. ओके, अशा प्रकारचे युद्ध सराव आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि मेघालय हे ठिकाण ध्यानात ठेवायचं, मेघालय मेघांचं आलय उमरोई येथे हा पार पडलेला आहे. आणि या ठिकाणी या प्रश्नांचं जर हा प्रश्न आणखी डिस्क्राईब करायचा असेल तर पहिला प्रश्न तुम्ही पाहिलाच आहे, तो तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. अशा प्रकारचे हे प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील. तर नक्की त्या प्रकारचा या बॅचला तुम्ही फॉलो करू शकता. ही बॅचचे नक्की पुढचे येणारे पेपर्स त्या प्रकारचे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर आजच्यासाठी इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.